Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm welcome to all of you in the matchless name of Jesus Christ. प्रभु येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. उबदार स्वागत आहे. I pray that all things may go well with you. मी अशी प्रार्थना करतो की तुम्हा सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं. Then God may fulfill all your heart's desires. आणि देवाने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Today we are going to see something new. आज काहीतरी नवीन बघणार आहोत आपण. Love and respect in a marriage. विवाहातील प्रीती आणि आदर. Love and respect in a marriage. विवाहातील प्रीती व आदर. We'll open our Bibles to Romans chapter 12 verse 10. रोम करास याचा 12वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन आपण यावेला काढूयात. Be kindly affectioned one to another with brotherly love in honor preferring one another. रोम करास पत्र 12वा अध्याय त्यातलं 10वं वचन. बंधू प्रीतीने एकमेकांवर ममता करा म्हणजे प्रेम. आदर करण्यात एकमेकांना थोर माना. Now some other versions put it this way. काही इतर भाषांतरांमध्ये असं लिहिलंय की लव इच अदर विथ जेन्युइन अफेक्शन. खऱ्या असल प्रीतीने एकमेकांवर प्रीती करा. अँड टेक डिलाइट इन ऑनरिंग इच अदर. आणि एकमेकांचा मान करण्यामध्ये आनंद घ्या. प्रेज गॉड. असं काही भाषांतरामध्ये लिहिलं. लव वन अनदर वॉर्मली एज क्रिश्चियन्स. उबदार पद्धतीने ख्रिश्चन या नात्याने एकमेकांवर प्रीती करा. अँड बी ईगर टू शो रिस्पेक्ट फॉर वन अनदर. आणि एकमेकांचा मान करायला एकमेकांना मान द्यायला उतावळे बना. घाईघाईने एकमेकांना मान द्या. सो वी कॅन रिलेट द स्क्रिप्चर इवन फॉर हजबंड्स अँड वाईफ्स. तर हे जे शास्त्रवचन आहे ते आपण पती पत्नी साठी नवरा बायको साठी सुद्धा वापरू शकतो. बी डिवोटेड टू इच अदर. की एकमेकांशी तुम्ही करारानं आणि भक्तीनं राहा. विथ म्युच्युअल अफेक्शन. आपसा आपसामध्ये एक प्रेम असू दे, ममता असू दे. So we need to excel at showing respect for each other. आपण एकमेकांना प्रत्यर्थ आदर दाखवण्यात प्रवीण व्हायला पाहिजे. Many times we only talk about love. अनेक वेळा आपण फक्त प्रीतीविषयी बोलतो, प्रेम प्रेम प्रेम. But we forget that there is a respect aspect in love. पण आपण हे विसरून जातो की प्रीतीमध्ये आदराचा सुद्धा एक घटक आहे. So husband and wife should also be good friends who love deeply. तर पती पत्नी हे चांगले मित्र असले पाहिजेत आपसात, की ज्यांचं एकमेकांवरती फार खोल प्रेम आहे. बिकॉज बायबल सेज. कारण बायबल म्हणत, अ फ्रेंड लव्स ऍट ऑल टाइम्स. मित्र सदैव प्रीती करतो. इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दात, व्हेन यू हॅव दॅट सेम काइंड ऑफ फ्रेंडशिप इन अ रिलेशनशिप बिटवीन हजबंड अँड वाईफ. पती पत्नीच्या नात्यामध्येच अशा पद्धतीचं प्रेम असेल, मित्रासारखं प्रेम असेल, दॅट विल बी अ स्ट्रॉंग रिलेशनशिप. तर ते पती पत्नीचं नातं एकदम खंबीर, स्ट्रॉंग आणि बलवान होतं. आमेन. आमेन. अँड दॅट्स व्हाय वी नीड टू लर्न अ फ्यू थिंग्स ऑन दिस अस्पेक्ट. या पैलूत काही गोष्टी आपण शिकायला हव्यात. वी आर नॉट जस्ट गोइंग टू टॉक अबाउट फिजिकल डिफरन्सेस. आणि आपण केवळ शारीरिक भेदभावांविषयी बोलणार नाही. अँड वी ऑल नो दॅट देर आर फिजिकल डिफरन्सेस. आपल्याला माहितीच आहे की शारीरिक फरक दोघांमध्ये आहेतच. इवन मेंटल डिफरन्सेस आर देअर. मानसिक फरक सुद्धा पती पत्नी मध्ये असतात, शारीरिक सुद्धा फरक पती पत्नीत असतात. टू मेन मे नॉट हॅव टू मेनी डिफरन्सेस. दोन पुरुषांमध्ये फारसे फरक नसतील. Two women may not have too many differences. दोन बायकांमध्ये फारसे फरक नसतील. Whether it is physical or mental. मध्ये शारीरिक फरक असो नाही तर मानसिक फरक असो, दोन पुरुष, दोन स्त्रिया, दोन मुलं, दोन मुली यांच्यात फारसे फरक नसतील. But पण definitely there is a big difference between a man and a woman in physical and mental aspect. नक्कीच पुरुष आणि स्त्री, पती आणि पत्नी यांच्यामध्ये शारीरिक रीतीनं, मानसिक रीतीनं बराच फरक असणार आहे. कारण तो वेगळा असतो, ती वेगळी असते. That's why two men can get together, two women can get together, but sometimes it becomes difficult for a man and woman to get together. म्हणून दोन पुरुष एकत्र राहू शकतात, दोन स्त्रिया एकत्र राहू शकतात, पण कधी कधी पुरुष आणि स्त्री विवाहाच्या बंधनामध्ये एकत्र राहणं अवघड होऊन जात. That's why there are certain principles that we need to apply if we want that relationship
relationship to be strengthened. आणि आपल्याला म्हणूनच पती पत्नीचं हे नातं अतिशय खंबीर बलवान करायचं असेल तर काही गोष्टी त्यात आपल्याला पाळायला लागतील. Because men and women think differently. कारण पुरुषांची विचारधारा वेगळी असते, बायकांचे विचार वेगळे असतात. Their thinking is different, their seeing is different, their tastes are different. विचारधारा पुरुषांची स्त्रियांपासून वेगळी असते आणि स्त्रियांची पुरुषांपासून वेगळी असते. बघणं, विचार करणं, पाहणं सगळं वेगळं असतं पुरुषांचं आणि स्त्रियांचं. And they find different things relevant to their lives. आणि आयुष्यासाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, काय जमेला धरल्या पाहिजेत हे दृष्टिकोन सुद्धा पुरुषांचे वेगळे असतात आणि स्त्रियांचे वेगळे असतात. Although both men and women value love, जरी पुरुष आणि स्त्री दोघेही प्रीतीला किंमत देतात and they have respect in marriage, आणि विवाहामध्ये आदरही असतो, नाही असं नाही, yet तरी even in the aspect of love, प्रीतीच्या या भागात किंवा पहिलूत सुद्धा दे लुक ॲट लव डिफरंटली. प्रीतीकडे बघताना पुरुष वेगळ्या रीतीने पाहतात आणि स्त्री वेगळ्या रीतीने पाहते. आमेन, आमेन. देर इज अ वास्ट डिफरन्स बिटवीन हाऊ अ मॅन थिंक्स ऑन लव अँड हाऊ अ वुमन थिंक्स ऑन लव. एखादा पुरुष प्रीतीविषयीचे विचार कसे आणि काय करतो आणि एखादी स्त्री प्रीतीविषयी काय विचार आणि कसे विचार करते, या जमीन आसमानाचा फरक आहे. लाईक जसं अ मॅन कॅन फॉल इन लव इमिडिएटली, एखादा पुरुष किंवा मुलगा लगेचच प्रेमात पडेल. And he may express his love also very immediately. आणि कदाचित लगेचच आपलं प्रेम व्यक्तही करेल. But the woman goes little slow. पण मुली किंवा बायका जरा दमानं जातात, जरा धीरानं आणि हळूहळू. Man can get in also quicker, get out also quicker. पुरुषांचं आणि मुलांचं कसं, प्रेमात पडणार पण लवकर आणि प्रेमातनं बाहेर येणार पण लवकर. But when a woman goes slow, she is stronger and she wants to remain and maintain that relationship. पण एखादी स्त्री किंवा मुलगी जर असं प्रेमामध्ये पडत आहे तर ते सगळं करताना ती दमानं, धीरानं आणि थोडस वेळ लावून करते. For her, home is the most important aspect. कारण तिच्यासाठी घर तिच्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. घर, घरकुल, प्रपंच, संसार, family, children, परिवार, relatives, नातेवाईक, सासर, माहेर, these are very important aspect for a woman. या गोष्टी स्त्रियांसाठी फार महत्त्वाच्या असतात बेटा. But for a man it is not so. पुरुषांना असं काही नसतं की माहेर काय, सासर काय, हे काय, ते काय. Sometimes his house becomes only his guest house. आणि कधी कधी पुरुषांचं म्हटलं तर त्याचं घर असं पाहुण्यांचं घर असतं. Sometimes he treats his house like a hotel. आणि कधी कधी पुरुष काय करतात, स्वतःच्या घराला हॉटेल सारखं मानतात, लॉजिंग, बोर्डिंग, पुढं काहीच नाही. But for a woman, पण बाईचं म्हटलं, that house is everything. तर ते घर तिचं सर्वस्व आहे, not only lodging and boarding. Amen. And women seem to have a more cautious and sensible view. आणि बायकांचे दृष्टिकोन जरा अर्थपूर्ण वाटतात या सगळ्यामध्ये. Concerning love, प्रीतीविषयी न मुलींचे बायकांचे दृष्टिकोन जरा अर्थपूर्ण वाटतात. Amen. की बरोबर आहे. But before marriage, पण लग्नाआधी, the expression of love from a man is very high. पण लग्नाआधी पुरुषाकडनं प्रीती व्यक्त करणं फार मोठ्या प्रमाणात असतं. The expression is very high. लग्ना अगोदर तो पुरुष किंवा तो मुलगा प्रीती व्यक्त करण्यामध्ये एकदम अव्वल नंबरवर असतो. A woman may keep herself very low profile. मुली आणि बायका कदाचित स्वतःला थोडंसं असं दमाने घेतात की एकदम आपल्याला सगळं व्यक्त नाही करायचं. But once they are married, पण एकदा का लग्न झालं, the man rarely expresses that same kind of love he had before marriage. की तो पुरुष मात्र लग्नानंतर अजिबातच अगोदर कसं तो लग्नाच्या आधी प्रीती व्यक्त करायचा तसं लग्नानंतर प्रीती व्यक्त करतच नाही. And the woman rarely stops expressing a love for a man. आणि स्त्री पुरुषासाठी ते प्रेम स्त्री लग्नानंतर स्त्री किंवा मुलगी नवऱ्यावर प्रेम व्यक्त करतच राहते, व्यक्त करतच राहते. बिकॉज द बायबल सेज, थांबतच नाही, कारण बायबल म्हणतं हर डिझायर इज फॉर अ हजबंड. लग्नानंतर त्या स्त्रीची इच्छा नेहमी नवऱ्याकडेच, ओढा नेहमी नवऱ्याकडेच असतो लग्नानंतर त्या स्त्रीचा, बायकोचा. फॉर अ वुमन शी नीड्स love to survive. स्त्रीचं म्हटलं तर तिला टिकायला आणि जगायला प्रेम लागतं. For a man, if he gets food, he can survive. पुरुष कसे, पुरुष जरा खोडगेच असतात, म्हणजे खायला मिळालं तर झालं, सॉरी पण असंच आहे. आय एम व्हेरी सॉरी पण थोडं हसत आहे, खाना पिना मिल गया हो गया. I don't say they don't need love. Yes, they also need love. म्हणजे पुरुषांना प्रेम लागतच नाही असं मला म्हणायचं नाही, माझी गैरसमजूत करू नका. But they are not very emotional about expression. पण पुरुष म्हटले की भाऊक होतच नाहीत ना, मग त्यामुळे त्यांना व्यक्त करताच येत नाही. लग्न आधी आय लव्ह यू खोऱ्यानं बोललं असेल, लग्न नंतर एकदाही नाही.
एक्सप्रेशन इज नॉट व्हेरी एक्सप्रेसिव्ह फॉर अ मॅन. आणि पुरुषासाठी ना व्यक्त करणं असं फार हावभाव पूर्ण रीतीनं व्यक्त करणं नसतं. सो फॉर हिम तर त्याला हिज लव्ह कन्सेप्ट इज व्हेरी डिफरंट. पुरुषाचं म्हटलं तर त्याची प्रीतीविषयीची संकल्पनाच वेगळी आहे. He always will tell his wife. पुरुष नेहमी म्हणजे की नवरा नेहमी बायकोला म्हणणार. I'm feeding you, I'm taking care of you, I'm clothing you. Isn't that love? तुला खायला घालतो, नेसवतो, घर मिळालं, नाव दिलं, याला प्रेम नाही का म्हणत अजून काय द्यायचं? I mean what is love then? प्रीती म्हणजे काय? तू मला सांग, दिलं ना आता तुला सगळं. See they view what love is and how they wish to receive it and it's very different. म्हणजे पुरुषांचे दृष्टिकोन प्रीतीविषयी वेगळेच असतात की खाना पिना तुझे भी दे रहा हूं, सब कर रहा हूं, भी और क्या है. But the wife wants, you know, you sit down, talk to them. पण बायकोचं जरा वेगळं असतं ना. बायकांना कसं की जरा खाली बसा, दमानी डिंक लावून बुडाला, थोडं बोला, talk with us. जरा बोला, say something. बाकी तो भारी चॅटिंग वरी फोन पर, कभी मेरे साथ बैठ के बात कर. So all that is love for a woman. तर बायकांना कसं ह्याला प्रेम म्हणतात की तो बसला, त्याने आज ना त्याचा मला अर्धा तास दिला, त्याच्या हिचे 24 तास फिदा. And one big key to a happy marriage is understanding. आणि सुखी व आनंदी विवाहामागची एक किल्ली म्हणजे एकमेकांना समजून घेणं. This understanding that we both are different. आणि हा समजूतदारपणा एकमेकात दाखवणं की आपण दोघे वेगळे आहोत, पुरुष वेगळे असतात, बायका वेगळ्या असतात, हे समजून घेणं. Don't try to make your husband like you. तुझ्या नवऱ्याला तुझ्या सारखं बनवायला जाऊ नको, प्रयत्नही करू नको. He cannot be like you because he is a man, you are a woman. पण तुझा नवरा तुझ्या सारखा होणारच नाहीये कारण की तो पुरुष आहे आणि तू स्त्री आहेस. The problem with a woman is she saying why he doesn't be like me, think like me, love like me. पण बायकोची समस्या काय की ती नेहमी आज विचार करते हे का बरं माझ्या सारखं वागत नाहीत, बोलत नाहीत आणि प्रेम करत नाहीत. Because he is a man. का नाही कारण की तो पुरुष आहे. He is different. तो वेगळा आहे. That's why there lies the compatibility. आणि म्हणून तिथे मग आपण हे समजून घ्यायला पाहिजे की आपण वेगळे आहोत. We are different and he will be different and he will not change. आपण वेगळे आहोत, पुरुष म्हणून तो वेगळा आहे, स्त्री म्हणून मी वेगळी आहे आणि हे बदलणार नाहीये, हे असंच राहणार आहे. You cannot change a man into a woman. तुम्ही पुरुषाला स्त्रीत बदलू शकता का? He will be a man. तो पुरुष आहे, तो पुरुष. His behavior will be like a man. त्याचं वागणं पुरुषासारखं राहणार. His thinking will be like a man. त्याची विचारधारा पुरुषासारखीच राहणार आहे, तो पुरुष आहे. Are you getting me? कळतंय ना? And even a man should not think that the woman should think like him. आणि पुरुषांनी पण असा नाही विचार करायचा की माझ्या बायकोनी माझ्यासारखे विचार केले पाहिजेत. No, she will never think like you. तुझी बायको तुझ्यासारखे विचार कधीच करणार नाही कारण ती स्त्री आहे. Because she is a woman. ती स्त्री आहे. You are a man. तू पुरुष आहेस. You may like bikes, she may like flowers. आणि तुला गाड्या आवडत असतील, तिला फुलं आवडतात. I mean if you start loving flowers then something is wrong with you. purushanni fulanvar prem karayla suruvat keli ta hishob gadbadla vanaycha sadharanta baikanna ani mulinna phula avadtat ho tapasa naita asvaycha mulinna gaadya ani mulanna phula alikade avadtat to samajdar lok samajlo ki ahe. And so sometimes the girls are brought up like men. pa alikade kay hota alikadcha zamanyamade kadhi kadhi mulinna मुलांसारखं संगोपन देऊन मोठं करतात. हे मेरा बेटा है. असं ही मुलगीच माझा मुलगा आहे. And so finally she grows up with that mentality, I am a man. आणि मग ती मुलगी वाढता वाढता त्याच मानसिक वृत्तीत वाढते की मी मुलगाच आहे. Grow more like a woman. अरे तिला एखाद्या स्त्री सारखं मुली सारखं तुम्ही बनवा, संगोपन द्या ना. Proverbial woman of Proverbs 31. आणि नीती सूत्र 31 मध्ये स्त्रीचं किंवा मुलीचं जे वर्णन केलंय त्या अनुरूप तिला तुम्ही वाढवा. Amen. तिला मुलासारखं आणि पुरुषांसारखं काय वाढवताय? In short, थोडक्यात, women value love in an emotional sense. बायका प्रेमाकडे बघताना भावूक पद्धतीनं बघतात. Amen. Amen. For woman 2+2=4 emotionally. आणि एखाद्या बाईला 2+2=4 आहे, भावूक रीतीनं आहे, गणित करून नाही, भावूक रीतीनं तिला माहित असतं 2+2=4. A woman craves for love while a man craves for respect. स्त्रीला प्रेम हवं असतं आणि पुरुषांना आदर हवा असतो. If either one gets these two things, दोघांमध्ये दोघांना या गोष्टी मिळाल्या, that marriage is a blessed marriage. तर ते लग्न आशीर्वादित असतं. If a woman respects the man, आणि त्या स्त्रीनं त्या बायकोनं जर आपल्या नवऱ्याला आदर दिला, he'll be the happiest man. तो एकदम सुखी, त्याच्यासारखा आनंदी आणि सुखी नवरा नाही.
If a man loves his wife, आणि एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोवर प्रेम केलं जीवापाड, she is the happiest woman. बास अख्ख्या जगातली सगळ्यात आनंदी स्त्री तीच. Husbands are made to be respected. नवरे आदर देण्यासाठी बनलेले आहेत. They want respect. नवऱ्यांना आदर हवा असतो, नवऱ्यांना आदर दिला गेला पाहिजे आणि चार चौघात दिलाच गेला पाहिजे. And they expect respect. आणि नवऱ्यांची किंवा पुरुषांची अपेक्षा पण असते की आम्हाला आदर मिळावा. द मोर यू रिस्पेक्ट द मॅन, जेवढं तुम्ही पुरुषाला जास्त आदर द्याल, द मोर ही विल डू मेनी थिंग्स, तेवढा तो पुरुष किंवा तुझा तो नवरा तुझ्यासाठी बरंच काही करेल. ही मे नॉट अंडरस्टँड युअर लव्ह लँग्वेज, बट शुअरली ही विल अंडरस्टँड द रिस्पेक्ट. आणि त्याला कदाचित तुझी प्रेम भाषा कळणार नाही, पण तू जर त्याला आदर दिला तर ते त्याला बरोबर कळतं. अँड हियर मेनी वाइव्स फेल टू डिलिव्हर. आणि इथे अनेक मुली आणि बायका निकामी ठरतात आदर देण्यामध्ये. Result is, त्याचा परिणाम असा होतो, 5 out of 10 marriages they land into divorce court. 10 मधून 5 लग्न घटस्फोटात बदलतात. Because of this weakness. कारण हा अशक्तपणा असतो, नाती त्याला आदर देत नाही. Respect the man. पुरुषाला नवऱ्याला आदर दे. And he will rarely divorce you. म्हणजे तो असं तुला घटस्फोट देणार नाही, फार तुरळक वेळेला असं होईल की मग घटस्फोट झाला. I know women don't want to be a doormat. मला माहिती आहे बायकांना किंवा मुलींना सुद्धा काही पायपुशणी बनायचं नाही या घरची. But yet if she gets love, she will humble herself to any level. पण बाई आणि मुलगी अशी असते ना, तिला जर प्रेम मिळालं तर ती कुठल्याही टोकाला जाऊन नम्रपणे राहते आणि काहीही करायला तयार होते, कारण बाईला किंवा मुलीला प्रेमच हवं असतं. You don't have to even raise your voice. If you love her, she will do everything for you. मग नवऱ्याने आवाज सुद्धा वाढवावा लागत नाही. तू जर तिच्यावरती प्रेम केलं, माया लावली, तर ती पाय धुन पाणी पिल तुझं. Yeah, this is the truth I'm sharing with you. हे सत्य सांगतो मी तुम्हाला, स्त्रिया अशा असतात. That is why Bible says. म्हणून बायबल म्हणतं. In Ephesians 5:25. इफिस करास 5:25. Husbands love your wives. इफिस करास 5:25 म्हणतं, नवऱ्यांनो आपल्या आपापल्या बायकोवर प्रीती करा. And verse 22. 22 Wives submit to your own husbands. बायकांनो प्रभूच्या अधीन असल्याप्रमाणे आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा. That speaks about respect. बस त्यामध्ये आदरच बोलला जातो की आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा, म्हणजे त्यांना आदर द्या. But पण strangely, विचित्र बाब आहे, verse 22 comes before verse 25. हो ना, 22:25 आधी येतं. म्हणजे काय, आदर दिला तर प्रेम मिळेल, कळलं का? आदर द्या तर प्रेम मिळेल. आर यू गेटिंग मी? 22 आधी लिहिलंय, 25 नंतर आहे. ह्याच्यात आणि गोळ घालू नका. त्यांनी प्रेम दिलं की मी आदर देईन, नाही नाही. Yes. प्रभूचा आदेश आहे, तू आधी आदर दे, मग तो प्रेम करेल. सो फर्स्ट इज वर्स 22, सेकंड इज वर्स 25. कारण की पहिलं वचन 22 बायकांसाठी आहे की नवऱ्याला आदर द्या, आणि मग 25 नवऱ्यांसाठी आहे की बायकांवर प्रेम करा. तर आता ह्याच्यात वाद घातला जाऊ शकत नाही, कारण हे येशूंनी सांगितलंय. गॉड इज फर्स्ट स्पीकिंग टू द विमेन. तर देव पहिलं बायकांशी बोलत आहे. देन ही स्पीकिंग टू द मेन. आणि मग पुरुषांशी बोलत आहे, कारण गोंधळही पहिला बाईनच घातला ना. सो सबमिशन स्पीक्स ऑफ रिस्पेक्ट. तर आधी हा पुरुष असं डोकं हलवतात. थांबा थांबा. इफ द मॅन इज गिव्हन रिस्पेक्ट, जर पुरुषाला नवऱ्याला आदर दिला गेला, अँड द वुमन इज गिव्हन लव्ह, आणि स्त्रीला प्रेम दिलं गेलं, दॅट विल बी द मोस्ट compatible marriage relationship on earth. मग ते वैवाहिक नातं इतकं सुंदर बनतं या जगातलं की त्याचं काय सांगावं. 3 things I always have in my mind. 3 गोष्टी माझ्या मनात नेहमी असतात. Love your wives. आपल्या बायकोवर प्रेम कर. Wives be submissive to your husband. बायकोनं आपल्या नवऱ्याच्या अधीन राहा. That is respecting him. आदर द्या त्याला. 3 is daily communication. दररोज एकमेकांशी बोला. That marriage will never have problems. त्या विवाहात कधीही समस्या येणार नाही. दररोज एकमेकांशी तोंडाने बोला. घरात राहून व्हॉट्सअप करू नका एकमेकांना. So if you have been thinking about ways on how to show respect to your husband, तर तुम्ही बायकाचा विचार करत असाल की माझ्या नवऱ्याला आदर द्यायचा म्हणजे तो कसा द्यायचा, or how to show love to my wife, किंवा नवरे विचार करत असतील की आता बायकोला प्रेम द्यायचं ते कसं द्यायचं, then I would like to speak a few things on it. तर काही गोष्टी मला या विषयावर तुम्हाला सांगायला आवडतील. Here are 10 tips to bring more love and respect in marriage. 10 टिप्स आहेत लग्नामध्ये जास्त आदर आणि जास्त प्रीती आणण्याविषयी. 10 टिप्स आहेत, त्या घ्या.
with each person taking note of what the other person values and needs the most. की आपसामध्ये प्रत्येकाने हे बघणं की समोरच्याला काय सगळ्यात जास्त हवं आहे आणि त्यांच्याशी कसं वागणं, त्याच्यात सगळ्या समस्या सुटतात. How to show love to a woman or wife? स्त्रीला किंवा बायकोला प्रेम कसं दाखवायचं? First, एक, show affection. जरा माया दाखवायची, भावना पोचत्या करायच्या. What is love in marriage as far as women are concerned? विवाहामध्ये प्रीती म्हणजे काय? बायकांविषयी बोलायला गेलं तर विवाहातली प्रीती म्हणजे काय? फॉर अ वुमन टू फील लव्ड, एखाद्या बायकोला जर असं वाटायला हवंय की माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो, दे नीड टू बी शोन अफेक्शन रेग्युलरली. त्यामध्ये त्या नवऱ्यांनी अगदी भावनापूर्ण रीतीनं ते प्रेम व्यक्त केलं पाहिजे, दाखवलं पाहिजे बायकोवर. दिस इज सेपरेट फ्रॉम फिजिकल रिलेशनशिप. आणि शारीरिक नात्यांच्या पलीकडे म्हणजे ते नव्हे. शी नीड्स सम फॅटिंग. तिला थोडस मायनं पाठीवरनं हात फिरवणं, हगिंग, मिठी मारणं, ड्रॉइंग देम क्लोज, एकत्र जवळ येणं, लव्हिंग टच आणि प्रेमळ स्पर्श करणं, दीज आर द फिजिकल ऍस्पेक्ट्स ऑफ लव्ह. या काही शारीरिक गोष्टी आहेत प्रेमातल्या. शी नीड्स टू नो दॅट यू लव्ह हर इन दिस वे. म्हणजे बायकोला कळलं पाहिजे बस अशा सगळ्या रीतीनं की माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे. It's not just physical relationship. There are many other aspects where you show that you truly, genuinely love her. फक्त शारीरिक संबंध साधणं ते नव्हे, पण आणि इतर सुद्धा खूप प्रकार आहेत ज्याद्वारे तुम्ही तिला दाखवू शकता की माझं तुझ्यावर प्रेम आहे. She always needs to be valued. बायकोची नेहमी किंमत केली गेली पाहिजे, तिला ते हवं असतं. A woman always feels that she should be valued, she should be the most precious person in the husband's eye. आणि स्त्रीला नेहमी हेच हवं असतं की माझ्या नवऱ्याच्या नजरेमध्ये मी सगळ्यात मोलवान अशी स्त्री असली पाहिजे बस. And this is how she perceives love. आणि अशा पद्धतीने ती स्त्री किंवा बायको प्रेमाकडे बघत असते की मला काही आणि नकोय. And this is how she knows that there is respect in my marriage. आणि अशा रीतीने तिला कळतं की माझ्या विवाहामध्ये आदर आहे. Appreciate her looks. तिचं दिसणं जे आहे त्याचं कौतुक करा. Today you look nice. की आज तू छान दिसतेय. Today this dress is good on you. हा ड्रेस तुझ्यावर छान दिसतोय. Or you buy this color. किंवा तू हा रंग घे. Sometimes the husband says buy whatever you want. पण कधी कधी नवऱ्यांचे हिशोबच न्यारे, घे तुला काय घ्यायचं, wear whatever you want. घाल तुला काय घालायचं असं, wear whenever you want. आणि जेव्हा घालायचं ते wear howsoever you want. आणि जसं घालायचं तसं घाल असं. I accept you as you are. जशी तू आहेस तसं मी तुला स्वीकारलं. असं व्याख्यान वगैरे द्यायची गरज नाही. वाऱ्यावर कशाला सोडताय तिला, कराराची बायको करून आणली आहे ना. आमेन. अप्रिशिएट हर कुकिंग. कौतुक करा तिच्या स्वयंपाकाचं. ऑलवेज डोंट अप्रिशिएट युअर मदर्स कुकिंग. आणि नेहमी त्याच्यामध्ये आईच्या स्वयंपाकाचंच कौतुक केलं पाहिजे असं काही नाही, तिच्याही स्वयंपाकाचं कौतुक करा. की मेनी टाइम्स वी ऑलवेज कंपेअर हर कुकिंग विथ आवर मदर्स. आणि अनेक वेळा पुरुषांमध्ये ही खोट असतेच की अनेक वेळा पुरुष ना तिच्या स्वयंपाकाची तुलना आईच्या स्वयंपाकाशी करणार. काही गरज आहे का? नाऊ यू हॅव बीन ईटिंग युअर मदर्स फूड फ्रॉम चाइल्डहुड. आता तू बालपणापासून तुझ्या आईच्या मम्मीच्या हातचं जेवत आला. हाऊ कॅन शी मेक द काइंड ऑफ फूड युअर मदर मेड. त्या पद्धतीचं जेवण आता तुझी बायको कसं बनवणार. And sometimes the mothers then take the upper hand and they say don't worry son, I will prepare for you. याच्यामध्ये कधी कधी आया सुद्धा गेम खेळतात बरं का, आणि गोंधळ घालतात. असं आहे ना, हा मी म्हटलं ना तुला तिचा हातच नाहीये स्वयंपाकामध्ये, नको काळजी करू बेटा, मीच तुला खायला घालते हो का असं. ते बाप्पा घरा घरातली चित्र कोई बोलता नहीं, हो रहा सबके साथ है. अप्रिशिएट हाउ शी मेंटेन्स दॅट हाऊस. आणि ते घर ती कसं सांभाळते, स्वच्छ ठेवते, त्याचं कौतुक करा. घरची मॅनेजर ती आहे. आमेन. आमेन. अ वाइफ ऑलवेज ब्युटिफाइज द हाऊस. आणि बायको नेहमी घराला सुंदर करते. द मॅन मे मेस द हाऊस बट द वुमन कम्स अँड ब्युटिफाइज द हाऊस. पुरुष नेहमी घर घाण करतात, बायका घर सुंदर ठेवतात. The rules and regulations are applied by a woman. आणि नियम अटी सगळ्या बायका पाळतात. सगळ्या बायका बरोबर आहे, बरोबर आहे. पुरुष घर घाण करतात म्हणत. Ephesians 4:32. Ephesians 4:32. Be kind to one another, tender hearted, forgiving each other, just as God in Christ also has forgiven you. Ephesians 4:32. आणि तुम्ही एकमेकांशी उपकारिक व कनवाळू व्हा, जशी देवानेही ख्रिस्तात तुमची क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांची क्षमा करा. Praise God. Amen.
That's a beautiful aspect. किती सुंदर पैलू आहे हा नात्यातला. Be kind to one another. जरा एकमेकांवर दया करा. She is also a person. She is not a furniture in your house. ती पण एक व्यक्ती आहे ना, माणूस आहे ना. ते फर्निचर आणलंय का घरात ठेवायला? A furniture has no emotion. The woman has loads full of emotion. फर्निचर मध्ये भावना नसतात. एखाद्या बाई मध्ये, स्त्री मध्ये भरपूर भावना असतात. And men have no emotions. आणि पुरुष अगदी भावनाहीन असतात. So sometimes तर कधी कधी it's little difficult for men to flow. थोडं अवघडच जातं पुरुषांना, कारण हे सगळं नवीन असतं त्यांच्यासाठी. Be kind to one another. एकमेकांशी कनवाळू म्हणजे दयाळू राहा. Tender hearted. आणि अशा सौम्य हृदयाचे उपकारिक राहा. Forgiving each other. एकमेकांना क्षमा करा. Just as God in Christ also forgave us. जसं देवाने ख्रिस्तात आपल्याला सुद्धा क्षमा केलेली आहे तसं राहा. Amen. Amen. In Colossians 3:12. कलसई 3:12 मध्ये. So as those who have been chosen of God, holy and beloved, put on a heart of compassion, kindness, humility, gentleness and patience. कलसई करास पत्र 3:12 म्हणतं, तर देवाचे निवडलेले पवित्र आणि प्रिय यांच्याप्रमाणे तुम्ही करुणेचे हृदय, दयाळूपण, नम्र भाव, लीनता, सहनशीलता ही अंगी लिया, म्हणजे नेसा, धारण करा. Paul says, Paul म्हणतो in 2 Corinthians 6:11, 2 Corinthians 6:11, our mouth has spoken freely to you, O Corinthians, our heart is opened wide. 2 Corinthians 6:11 Paul म्हणत आहे, अहो करिंथ करांनो, तुमाशी बोलण्यास आमचे तोंड उघडलेले आहे, आमचे हृदय विस्तारलेले आहे. यू हॅव टू नाउ इनक्रीज द साईज ऑफ युअर हार्ट. आता हृदय जरा मोठी करा, हृदयाचे आकार जरा मोठे करा. आफ्टर मॅरेज वी हॅव टू इनक्रीज अ हार्ट साईज. लग्नानंतर पुरुषांनी दिल थोडा बडा करो. इवन मेन इवन विमेन. पुरुषांनी पण स्त्रियांनी पण लग्नानंतर हृदय जरा मोठी करा. आमेन. आमेन. सेकंड पॉइंट. दुसरा मुद्दा. गिव्ह हर लॉट्स ऑफ अटेंशन. आपल्या बायकोला खूप सारं लक्ष दे. फॉर विमेन. बायकांना. अनदर डेफिनेशन ऑफ लव अँड रिस्पेक्ट इन मॅरेज इज अटेंशन. बायकांना म्हटलं तर प्रीतीची अजून एक व्याख्या म्हणजे तिला नेहमी नवऱ्याचं लक्ष हवं असतं की माझ्याकडे लक्ष आहे ना. वॉन्ट दे वॉन्ट अ लॉट ऑफ अटेंशन. खूप लक्ष हवं असतं बायकांना. अँड दिस कॅन बी शोन इन मेनी वेज. आणि अनेक रीतीनं हे लक्ष पुरुष दाखवू शकतात. अँड इट्स व्हेरी एसेन्शियल टू पे अटेंशन टू व्हॉट युअर wife truly needs. आणि ते गरजेचं पण आहे की आपल्या बायकोला काय हवं आहे ती गरज भागवणं गरजेचं पण आहे. Amen. Amen. That is attention. आणि त्याला लक्ष देणं, तिच्याकडे बघणं, तिला काय हवंय नकोय पाहणं. And most view women view attention as talking. आणि जास्तीत जास्त बायका लक्ष देणं कशाला म्हणतात? बोलण्याला. They love to talk. बोलायला आवडतं त्यांना. बायकांना बोलायला आवडतं. एव्हरी मॅन नोज अँड एव्हरी वुमन शुअरली नोज. आणि पुरुषांना सगळ्यांना ठाऊक आहे, बायकांनाही ठाऊक आहे. म्हणूनच तर मी म्हटले बायकांना बोलायला आवडतं. मेन पुरुष बिफोर मॅरेज दे टॉक अ लॉट, आफ्टर मॅरेज दे रिड्यूस देअर टॉक. हो ना, पुरुष आणि मुलं लग्ना अगोदर खूप बडबड करतात, लग्नानंतर काय तोंडात मूक घेऊन बसतात. दॅट इज मॅन, दॅट इज हाऊ ही इज मेड. पुरुष असाच असतो, मुलं अशीच असतात. दे डोंट टॉक मच. पुरुष लग्नानंतर जास्त बोलत नाही. But the women love to talk. बायकांना बोलायला फार आवडतं. आपला ते इंटरेस्टिंग टॉपिक. Amen. Amen. That's why I said men and women are different. म्हणून मी जे सांगतोय ना की पुरुष वेगळे असतात, बायका वेगळ्या असतात. तुम्ही दोघांची भेसळ नका करू. And their expectations also vary from each other. आणि अपेक्षा पण एकमेकांच्या वेगळ्या असतात. It's different. वेगळ्याच असतात. पुरुषांची अपेक्षा वेगळ्या असतात, बायकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. In the relationship also, the expectation in that relationship is different. आणि त्या नात्यामध्ये सुद्धा अपेक्षा दोघांच्या एकमेकांकडनं वेगळ्या असतात. Man's expectation from a woman is different and the woman's expectation from the man is different. नवऱ्याची अपेक्षा बायकोकडनं वेगळी असते, बायकोची अपेक्षा नवऱ्याकडनं वेगळी असते. And so most men struggle with what women want in a relationship. आणि म्हणून अनेक नवरे या गोष्टीवरच संघर्ष करत राहतात की माझ्या बायकोला नक्की आणि नेमकं काय हवंय तेच मला कळत नाहीये. Sometimes for a man it's very hard to comprehend what she really wants. कारण कधी कधी नवऱ्यांना किंवा पुरुषांना अवघडच जातं समजून घेणं की हिला काय हवंय तेच मला समजत नाहीये. How many men agree to that? किती पुरुषांचं सहमत आहे? नाही करा, काय हरकत नाही. पास्टर म्हटले पुरुष स्त्रिया वेगळेच असतात. Because sometimes she will not talk. कारण कधी कधी ना बायको बोलणारच नाही, मौन राहते.
And then you have to know what you have to now start thinking what exactly happened. Mata navryani figure out karaycha aaj kay zala asa ka bara. And the causes can be from A to Z. Ani karana A pasun Z paryant kahi asu shaktat ki ti aaj mukhi ka ahe. It can be anything under the sun. Kahi surya khalcha karan asu shakta. Amen. Je sahasa nasta roz ta badbad far. And so it's not easy for man to understand. आणि म्हणून पुरुषांनी बायकांना समजून घेणं पण सोपं नाही. That's why they say women are a puzzle. आणि म्हणून म्हणतात ना की बाई किंवा स्त्री म्हणजे एक कोड आहे. But men should never think that women's expectation will match theirs. पण पुरुषांनी कधीच असा विचार करायचा नाही की बायकांच्या अपेक्षा त्यांच्या अपेक्षांशी जुळणार आहेत. बायकांच्या अपेक्षाच वेगळ्या आहेत. It surely won't match. आणि नक्कीच बायकांच्या अपेक्षा पुरुषांशी जमणार नाहीयेत. And so here we have listed certain things that can explain what women want from men. तर इथे काही गोष्टी नमूद केल्या आहेत मी. I'm going to speak to you. इथे काही गोष्टी मी नमूद करून आणल्या आहेत. बोलणार आहे मी तुमच्याशी की बायकांना नवऱ्यांकडनं काय अपेक्षित आहे. Husbands also need to talk to their wives to show love and respect in marriage. आणि नवऱ्यांनी सुद्धा लग्नामध्ये प्रीती आणि आदर दाखवायला आपल्या बायकोशी बोलायला तर पाहिजे ना. आय ऑलवेज टेक दॅट ऑपॉर्च्युनिटी व्हेनेव्हर वी सिट डाऊन फॉर फूड इन द आफ्टरनून ऑर नाईट वी टॉक. आम्ही तर नेहमी संधी घेतो. मी तर नेहमी संधी साधतो. दुपारी रात्री जेवायला बसलो की बोलतो तिच्याशी. सम पीपल से काही लोक म्हणतात व्हॉट इज देअर टू टॉक नाउ. आता एवढं काय बोलायचं आणि. सी द सब्जेक्ट ऑफ द टॉकिंग इज नॉट इम्पॉर्टंट. बघा तो बोलायचा विषय महत्वाचा नाहीये. बोलणं महत्वाचं आहे. Talking is important and the sincerity behind that talk is important. विषय महत्त्वाचा नाहीये की काय विषय घेऊन बोलताय पण किती प्रामाणिकतेने तुम्ही बोलताय ते महत्त्वाचं आहे. Because talking shows that you love that person. बोलण्यावरून कळतं की तुझं तिच्यावर प्रेम आहे. And while talking many issues just come up. आणि बोलल्याने ना बरंच काही असं वर येतं. You can just ask her how was your day. विचारू शकता तुम्ही तिला की आजचा दिवस तुझा कसा गेला. That itself will be a soothing thing for her. आणि त्यातूनच तिला असं मलम लावल्यासारखं होतं जखमेवर. Amen. Oh, this person is interested in me. याला माझ्यामध्ये किती इंटरेस्ट आहे. विचारतोय मला तुझा दिवस कसा गेला. How was your work? कसं गेलं कामावर कसं होतं. It's good. चांगलं असतं ना असं बोलणं. Amen. Amen. And what does she think about a certain thing? आणि काही गोष्टींवरती तिचे काय विचार आहेत. तिला विचारणं की तुला काय वाटतं. See, that is really showing interest in that lady. याला म्हणतात की खरोखर त्या स्त्रीमध्ये तुम्ही इंटरेस्ट दाखवताय. Amen. जी तुमची आता बायको आहे. Communication is of utmost importance. संभाषण अतिशय महत्त्वाचं आहे. बोलणं पाहिजे. Where there is love there will be communication. जिथे प्रीती असते तिथे बोलाचाली होणार. Where there is no love there will be no communication. जिथे प्रीती नाही तिथे बोलणं होतच नाही. The lesser communication the lesser love. जेवढं बोलणं कमी आहे तेवढं प्रेम कमी आहे हे समजून घ्यायचं. पण प्रेम जास्त आहे तर ते बोलतात आणि त्यावर न कळून घ्यायचं प्रेम खूप आहे. इफ यू वॉन्ट स्ट्रॉंग रिलेशनशिप यू हॅव टू कम्युनिकेट. तुम्हाला जर विवाहाचं नातं अगदी बलवान हवं असेल तर एकमेकांशी बोला. Amen. Amen. Third point. तिसरा मुद्दा. Listen without giving advice. आणि सल्ला न देता ऐका. Women need your listening ear. बायकांना ना नवऱ्यांचा ऐकणारा कान हवाय. सारख्या आपल्या सल्ला न सारखा सल्ला नको देऊ. बिकॉज आय हॅव सीन. मी पाहिलंय. Sorry men but women are sometimes smarter than us. Maaf kara purushanni mala pan kadhi kadhi bayka purushanpeksha smart astat hushar astat. Certain things they have the sixth sense they understand. Kai goshtinmadhe baykancha sava mahit nahi kutun te sava indriya pan aahe je kaam karta. They can figure out their problems. Ani baykana lagech kalta ki itli samasya ka aahe. Amen. Amen. They may know everything what is there in your home. Ani ghara madhe kay kuthe kadhi kasa challay te baykanna sagla mahit asta barobar. They can be on the laptop at home and they can talk to the husband. हे घरामध्ये लॅपटॉप वरन काम करत असतील पण नवऱ्याशी बोल. Go to the right. Open the first cupboard. आणि on the top shelf you will find your shirt. आणि नवऱ्याला सांगणा लॅपटॉप वर काम करतेय पण नवऱ्याला सांगते उजवीकडे जा मग सरळ जा तिथे कपाट आहे त्या कपाटात पहिल्याच्यात तुझं ते घे. Yes. मग बायकोला बरोबर माहित असतं. This man will be searching the whole house he will not get it. हा पुरुष अख्खं घर आणि सगळं खाली घेईल पण त्याला त्याचं मिळत नाही काही सापडत नाही. But she can tell you. पण बाई लगेच सांगू शकते. Sitting there in that front room she'll say go to the kitchen. हो हॉल रूम मध्ये बसून ती सांगेल तुला किचन मध्ये जा. Open that drawer. आणि drawer उघड. On the left side. डावीकडे. There is one packet open the packet inside it you will find. एक पॅकेट आहे ते उघड त्याच्या आत तुला जे हवंय ते मिळेल. Because कारण their concentration is very strong. बायकांचं जे लक्ष केंद्रित करणं असतं ना ते फार बलवान असतं. Because a woman is made
for relationship. कारण बायकान नातं जपायला निर्माण केलेलं आहे. More than a man, a woman can maintain relationship. आणि पुरुषांपेक्षा जास्त स्त्रिया नातं जपतात. Are you getting me? स्त्री बनलीच त्याच्यासाठी आहे नातं जपायला. She is a helpmate. ती मदतनीस आहे. A man needs a helpmate. आणि पुरुषाला मदतनीस हवीच आहे, गरजेचीच आहे. Amen. Amen. But if you give a little bit of encouragement to them, तुम्ही थोडंसं प्रोत्साहन समजा बायकोला दिलं, they'll be a blessing to you. बस एवढा मोठा आशीर्वाद ठरतील ना तुमच्या घरासाठी त्या. And if you have been wondering how to show love and respect in marriage, आणि तुम्ही जर असा विचार करत असाल की आता विवाहामध्ये आदर द्यायचा, प्रेम द्यायचा, आता ते कसं सगळं करायचं, हा जो विचार असेल, instead of just trying to solve their problems, त्यांच्या समस्या सोडवायच्या ऐवजी encourage her, तिला प्रोत्साहन द्या. In whatever she feels right, encourage her. आणि जे काही तिला बरोबर वाटतं ना त्याच्यामध्ये अजून तू भरीचा सल्ला देऊ नको, तर तिला प्रोत्साहन दे की हो तू बरोबर बोलतीयस. When a woman asks you something, she doesn't want your suggestion, she just wants you to be on her side. एखादी स्त्री किंवा बायको जेव्हा नवऱ्याला विचारत असते तेव्हा ती त्यामध्ये त्याचा सल्ला विचारत नसते, तिला हेच हवं असतं की नवऱ्याने माझी बाजू घ्यावी बस. Yes. Because a woman will not like you suggesting something else that she has in her heart. कारण स्त्रीला हे कधी आवडणार नाही की तिच्या हृदयामध्ये जे आहे त्याच्या विरुद्धच नवऱ्याने काहीतरी सल्ले दिले. But if you say, पण जर तुम्ही म्हणालात, I stand by you in all that you do. मी तुझ्या सोबत आहे, तू जे करशील त्याच्यामध्ये माझी तुला साथ आहे. She'll be rani ki jhansi. Oh, jhansi ki rani. Jhansi ki rani. Hallelujah. Validate that what she is feeling is perfectly normal. तिला जे वाटतंय ना की हेच अगदी बरोबर आहे, त्यालाच बढावा द्यायचा. नवऱ्याने म्हणायचं बरोबरच आहे, मी तर म्हणतो 100% तू बरोबर बोलतीय. And she will be saying correct because her whole idea and thinking and concentration is house and building that house. आणि बायको नक्की बरोबरच बोलणार आहे कारण तिचं लक्ष सगळं घराकडे, ते घर बांधण्याकडे असतं आणि त्याविषयी जर ती काही बोलतीये तर ते 100% बरोबरच असणार आहे. Because Bible says, कारण बायबल म्हणतं, a wise woman builds the house. सुज्ञ स्त्री घर बांधते. And every believer, आणि प्रत्येक बिलीवर, and believing woman, आणि विश्वास ठेवणारी स्त्री, she wants to build her home. तिला आपलं घर बांधायची इच्छा असते की माझं घरकुल उभं राहावं. Amen. Amen. You know, when Sarah told her husband, तुम्हाला माहिती आहे जेव्हा सारा आपल्या नवऱ्याला म्हणाली to cast away Hagar and Ishmael out of her home, हगारेला आणि इश्माईलला आपल्या घरातनं काढून टाका, it was very painful for Abraham. अब्राहमाला ते वेदनामय होतं. But not painful for Sarah. पण सारेला काही वेदना नव्हत्या त्याच्यात. Now there were two suggestions whether they should be thrown out of the house or not. आता दोन सल्ले याच्यामध्ये होते की आता हगार आणि इश्माईल यांना घरातनं काढून टाकायचं का घरात ठेवायचं. But God sided Sarah. पण देवाने साराची बाजू घेतली. In Genesis 21 verse 12, उत्पत्ती 21 त्यातलं 12 वचन, God said to him, देव त्याला म्हणाला, Do not be so upset about the boy and your servant Hagar. Listen to what Sarah tells you because your family line will continue through Isaac. उत्पत्ती 21:12 मध्ये देव बोलला त्याला, देवाने मग अब्रामाला सांगितले, मुलामुळे व तुझ्या दासीमुळे म्हणजे हगारेमुळे हे तुझ्या दृष्टीने वाईट असू नये. सारा जे काही तुला सांगत आहे ते तिचे सगळे म्हणणे तू ऐक, कारण इसाकातच तुझे संतान म्हटले जाणार आहे. आर यू गेटिंग मी? कळतंय का? अबाउट द होम, अबाउट द चिल्ड्रन, द वुमन हॅज स्ट्रॉंग परसेप्शन. म्हणजे घराविषयी, मुलाबाळांविषयी, स्त्रियांमध्ये, बायकोमध्ये फार अगदी बलवान असे विचार असतात जे बरोबर असतात. That's why you need a prudent wife. आणि म्हणून शहाणी सुज्ञ बायको पाहिजे. If you find a prudent wife, happy are you, you husband. शहाणी आणि सुज्ञ बायको जर मिळाली तर तुम्ही पुरुष, तुम्ही नवरे आनंदी आणि सुखी आहात. If your wife is like Abigail, happy are you. तुमची बायको जर अबिगेल सारखी असेल तर तुम्ही आनंदी आणि सुखी पुरुष आहात. Praise God. Amen. There will be joy in that house. म्हणजे त्या घरामध्ये आनंद राहायला येणार. Fourth point. चौथा मुद्दा. Plan alone time, just the two of you. दोघांमध्ये फक्त आपण दोघ अशी पण थोडीशी वेळ घालवत जा की आणि कोणी नाही, फक्त तू आणि मी. Because your wife craves time with only the two of you together. कारण बायकोला ती वेळ हवी असते नवऱ्याकडनं की फक्त मी आणि तू आणि कोणी नको. Sometimes some people wonder. कधी कधी काही लोक विचार करतात. But I am there in the house from morning till night, still she wants to me to sit with her. अरे पण मी सकाळपासून रात्रीपर्यंत घरातच आहे तरी सुद्धा हिला काय माझी एकदम अशी वेगळी खास वेगळी. What happens is you may be in the house, that's what I'm saying, you may be in the house in a presence also, but then you have to have communication also. कदाचित तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात असाल नवरे, पण बायकोला काय हवं असतं की मला तू लक्ष दे, खाली बसून माझ्याशी बोल. Sometimes just talk. कधी कधी फक्त बोला. Amen. फक्त बोला.
Yes, the best thing is to be in her presence. आणि अतिउत्तम गोष्ट तिच्या सहवासात राहणंच आहे. But the better than the best is to have communication. पण अतिउत्तमापेक्षा उत्तम म्हणजे तिच्याशी बोला. So couple time is very important time. तर जोडप्यांची वेळ एकमेकांमधली फार महत्त्वाची असते. To strengthen that relationship, sometimes you have to spend quality time with one another. कधीकधी ते नातं अजून बलवान करायला एकमेकांसोबत चांगला वेळ घालवायला हवाच आहे. During a regular day she is working. आणि नियमितपणे 8 दिवसाला समजा ती कामाला जाते. Maybe she is going out to work and she is finishing her projects. आणि कदाचित ती नोकरी करते, तिला प्रोजेक्ट असतात. Maybe she has got some co-workers working under her and she's relating to them. हाताखाली काही सहसाथीदार असतील, co-worker असतील, त्यांच्या सोबत ती काम करत असेल. At the same time she has to see for the cooking also, cleaning of the house and maintaining the house. आणि त्याच वेळेला तिला घरचा स्वयंपाक म्हणा, घर स्वच्छ करणं म्हणा, घर सांभाळणं म्हणा, नवरा मुलं सांभाळ सगळंच असतं. So most of the time he spent doing these things for other people. तर जास्तीत जास्त वेळ बायकोची दुसऱ्यांसाठी काम करण्यातच जाते. And after some time she gets depleted. आणि मग काही वेळानंतर तिला ते असं वाटतं की मी रिकामी आणि एक्झॉस्ट झाले. And she feels completely disconnected from you. आणि तिला असं वाटायला लागतं की मी माझा संपर्कच तुटलाय बहुतेक माझ्या नवऱ्यापासून असं वाटायला लागलंय. Because they only give. कारण फक्त देतात, देतात, देतात. And sometimes they become very exhausted. कारण बायका फक्त देतात, देतात. नवऱ्याचं झालं की मग मुलांचं, मुलांचं झालं की बाकीच्यांचं, मग नोकरीचं, मग बॉसचं, मग यांचं, मग त्यांचं. बायका फक्त देत 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 राहतात, मग कधी कधी दमतात. So what she wants at that time is to just relax, recharge herself, and the best way to recharge for her is the husband sitting next to her or taking her out for some dinner or you know spending some time तिच्यासाठी तिला रिचार्ज करण्यासाठी सगळ्यात उत्तम गोष्ट कुठली तर तिने खाली बसायचं एकांतामध्ये शांत आणि त्यात जर तिचा नवरा तिच्याकडे येऊन सोबत बसला तर अतिशय छान. मग तिला कुठे घेऊन जा, जेवायला कुठे बाहेर घेऊन जा. Sometimes you can spring up surprises, but it is always better to have a schedule that every week this day I dedicate it to you. कधी कधी तुम्ही सरप्राईज तिला देऊ शकता, पण आठवड्यातनं एक दिवस तुम्ही तिला समर्पितच करा की टुडे बायको डे. Because कारण she'll be looking forward for that day even though she is tired. There is joy in her looking forward for that day when she will be spending some quality time with you outside. ती दमलेली जरी असली ना तरी तो जो दिवस तुम्ही ठरवलेला असतो ना आठवड्यातला एक दिवस, त्या दिवसाची ती वाट पाहते की आता आज मला माझा नवरा खुश करणार आहे, कुठेतरी नेणार आहे, काहीतरी करणार आहे. Amen. Even the anticipation of that getting together itself builds that energy. आणि त्या गोष्टीचा विचार की आता आम्ही दोघं एकत्र जाणार, फिरणार, खाणार, जे काही करणार, त्यातूनच तिला एक एवढी एनर्जी आणि स्फूर्ती मिळते. That's why once a week we have got a scheduled day we dedicate completely only to ourselves. मग आठवड्यातनं एक दिवस आमचा तर ठरलेलाच आहे, आम्ही दोघांना तो दिवस समर्पित केलाय. Yes. And so we will look forward for that day. आणि त्या दिवसाची आम्ही वाट बघतो आठवड्यात. And on that day I don't do anything. त्या दिवशी मी दुसरं काही करत नाही. I just pray, प्रार्थना करतो, prepare myself to go out. आणि बाहेर जायची तयारी करतो. It's not a force. आणि बळजबरी ना नाही. It is love. म्हणजे प्रेम आहे. Love is sacrifice. आणि प्रीती म्हणजे त्याग आहे ना. And there is no real pain when you really love. आणि खरोखर जर आपण प्रेम करत आहोत तर त्याच्यामध्ये वेदना नसतातच. It's not boring. Love is never boring. आणि खरोखर प्रेम आहे तर ते काय बोरिंग आणि कंटाळवाणं नसतंच, ते प्रेम आहे. Amen. Amen. And sometimes you also need a me time. She also needs a me time. आणि कधी कधी तुलाही तुझा स्वतःचा वेळ पाहिजे, तिला पण तिचा स्वतःचा वेळ पाहिजे. Sometimes you can give them that me time also. आणि कधी कधी तुम्ही एकमेकांना तो स्वतःचा वेळ द्या की तू तुझं बस, मी माझी बसली आहे. Yes. Even when you go together. आणि एकत्र सुद्धा जेव्हा तुम्ही जाता. When you go in the mall. समजा मॉलला गेलात. Not necessary that you tag your wife along wherever she goes and she is buying sari, you are waiting there. काही गरजेचं नाही की हातात हात घालूनच फिरायला पाहिजे आणि ती साडी घेते तर तुम्ही पण तिथे हजर पाहिजे असं काही गरजेचं नाही. काही गरजेचं नाही. You go to some other place, she will go to some other place. Mall-la once again. मॉलला गेल्यावर तुम्ही तुमची फिरा, ती तिचं फिरेल आणि मग वेळ ठरवा आणि भेटा कुठेतरी फूड कोर्ट आहे ना उधर मी. Whatever. You need to make dedicated schedules. म्हणायचा प्रयत्न असा आहे की आठवड्यामध्ये एकदा तुम्ही समर्पित अशी वेळ एकमेकांना द्या. यू मे जस्ट हॅव अ डिझायर बट दॅट डिझायर शुड बी ट्रान्सलेटेड इन टू ऍक्टिव्हिटी. तुमची फक्त इच्छा असेल पण ते इच्छा असून फक्त चालणार नाही, ती इच्छा पूर्ण करायला हवी. एव्हरीबडी हॅज टाइम कन्स्ट्रेंट. कारण सगळ्यांना बघा, वेळ तर सगळ्यांनाच कमी पडते, अलीकडे माणसं एवढी बिझी आहेत. वी आर ऑल बिझी. आपण सगळेच कामात व्यस्त आहे. बट इफ यू वॉन्ट टू स्ट्रेंथन दॅट मॅरेज रिलेशनशिप यू हॅव टू गो आउट ऑफ द वे अँड डू समथिंग. पण त्या लग्नाला जर तुला ताकद द्यायची असेल तर तुला आउट ऑफ द वे काहीतरी करावं लागेल. मुद्दामून
यू कॅनॉट अफोर्ड डायवोर्स, यू कॅनॉट अफोर्ड सेपरेशन. वेगळं होणं, घटस्फोट घेणं तुला परवडणार नाही आणि झेपणार नाही बरं का. यू विल डाय बिफोर युअर टाइम. मरशील वेळेच्या अगोदर जर असं वेगळंपण आणि घटस्फोट वगैरे व्हायला लागला तर. वन डे आय विल शेअर विथ यू. एके दिवशी मी सांगेन हाऊ एक्सपेन्सिव्ह इट इज टू इवन थिंक ऑफ डायवोर्स. घटस्फोटचा विचार करणं सुद्धा किती महाग आहे. Amen. Amen. And then time spent at workplaces is constantly increasing. आणि मग कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये जी काही वेळ घालवली जाते अलीकडे ती तर सारखी वाढतच असते. प्रेशर इज सो मच. प्रेशर एवढं असतं म्हणजे 8 तासाची ड्युटी असं नाही. अलीकडे आय टी कंपन्यांमध्ये कधी पण काही पण करायला लावतात तर त्यांना जास्ती थांबून करावं लागतं. ऍटलीस्ट वेन यू वर्क फॉर द चर्च यू आर रिलॅक्स्ड. हो ना, कमीत कमी चर्च मध्ये काम करताना कसा आराम असतो. Pastor will understand, they will understand, he will understand. अरे पास्टर समझ लेंगे, अरे एडमिन समझ लेगा. In the company it's not like that. कंपनी में करके दिखाओ कोई नहीं समझ लेता. It's increasing, pressure is increasing. आणि कंपनीत दबाव फार वाढलेला असतो बेटा. And it always is taking up your quality time. आणि कंपनी मध्ये तो दबाव वाढल्यामुळे ना तुमची चांगली चांगली वेळ पण मग तिथे काम करण्यातच जाते. Sometimes the quality time where you need to spend with one another, you're using it for the company. जी चांगल्या दर्जाची वेळ तुम्ही एकमेकांसोबत घालवायला पाहिजे तुम्ही कंपनीत ऑफिस मध्ये घालवताय. बिकॉज समटाइम्स युअर क्वालिटी टाइम द कंपनी टेक्स ओव्हर. काय कधी कधी तुझी चांगली वेळ तुझी कंपनी आणि तुझं ऑफिस घेऊन टाकते. यू डोंट रियलाइज हाउ मच इट इज अफेक्टिंग युअर रिलेशनशिप इन द फॅमिली. आणि तुला कळत नाही की तुझ्या पारिवारिक नात्यावर किती त्याचा परिणाम होत आहे. ऍक्च्युअली कपल्स आर फाइंडिंग इट हार्ड टू स्पेंड इवन क्वालिटी टाइम ऑन अ रेग्युलर बेसिस. आणि अलीकडे तर जोडप्यांना नियमितपणे एकमेकांसोबत चांगली वेळ घालवणं सुद्धा अवघड झालंय. अँड इट ऑफन इज लीडिंग टू सिरियस रिलेशनल इश्यूज. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, लग्नामध्ये फार मोठ्या मोठ्या समस्या निर्माण व्हायला लागतात. कारण की एकमेकांना भेटणं नाही, बोलणं नाही. यू डोंट रिअलाइज इट. कळत नाही तुम्हाला ते. बट वॉटर इज सिमरिंग देअर. पण कुठेतरी पाणी मुरायला लागलेलं असतं. And very soon it will just burst. आणि फार लवकर मग त्यातनं काहीतरी समस्या निर्माण होणार असते. And yes, we all find ourselves helpless because of the pressure. आणि अर्थातच जो काही दबाव आपल्याला ऑफिस कडनं येतो, कामावर येतो, त्यामध्ये आपण सगळे निसहाय असतो. But prayerfully you have to remove time. पण प्रार्थनापूर्वक रीतीनं 8 दिवसातनं थोडा वेळ तुम्ही काढा एकमेकांसोबत घालवायला. Time with God. देवासोबत. Time with one another. एकमेकांसोबत. Time with your children. मुलांसोबत वेळ काढा. You cannot compromise these things. याचा रद्दबदल करू नका. नाही मला वेळच नाही ना. वेळ तुला काढावा लागेल. वेळ काढल्यानच मिळतो. And since the constraint of quality time in a relationship is a major problem. आणि नात्यामध्ये चांगल्या दर्जाचा काळ एकमेकांसोबत न घालवला गेल्यामुळे जी समस्या निर्माण होते. Somehow you have to strengthen your relationship with your spouse. ती समस्या काही करून तुम्ही सोडवायची आणि नवऱ्याशी असलेलं आपलं नातं, बायकोशी असलेलं आपलं नातं शक्तिमान करायचं. You have to do a few things to let you have a work life balance. आणि काही गोष्टी आपण शिकून घ्यायच्या आणि करायच्या की नोकरी आणि माझं हे जीवन, माझं हे घर याच्यामध्ये मी संतुलन कसं साधू. See for us. आमचं म्हटलं. My wife and I. मी आणि माझी बायको. We are involved in a collective work. आम्ही एकत्र एक टीम बनून काम करतोय. कलेक्टिव्ह स्पिरिच्युअल वर्क. आमचं जे काम आहे दोघांचं ते एक टीम बनून आध्यात्मिक काम आम्ही दोघं करतो. सो इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट फॉर अस टू हॅव एक्स्ट्रा टाइम टू मेंटेन दॅट रिलेशन. आम्हाला अवघड जात नाही थोडासा जास्तीचा वेळ काढून ते नातं टिकवून ठेवायला. आम्हाला अवघड जात नाही. बिकॉज वेर वर वी गो टुगेदर. आम्ही जिथे कुठे जातो आम्ही एकत्रच जातो. फॉर मिनिस्ट्री वी गो टुगेदर. सेवा करायला एकत्र जातो. फॉर प्रेइंग इन द पीपल्स होम्स वी गो टुगेदर. कधी लोकांच्या घरी काही प्रार्थनेला गेलो तर तेही एकत्र जातो. सो इट्स अ ब्लेसिंग इन डिसगाइज वी आर टुगेदर. तर वेषांतर करून आलेला हा आशीर्वादच आहे आमच्यासाठी की आम्ही एकत्रच असतो. आय डोंट मेक हॅव टू रिमूव्ह सम टाइम टू बी विथ हर. आणि त्याच्यामध्ये मला असं काहीतरी वेळ काढावा लागत नाही तिच्या सोबत राहायला कारण मी एकत्रच. सो आय थँक गॉड फॉर दॅट काइंड ऑफ बेनिफिट दॅट वी. अशा पद्धतीचा फायदा जो देवाने आम्हाला दिलाय त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. Now all may not have that kind of benefit. आता सगळ्यांना अशा पद्धतीचा फायदा मिळणार नाही ना. Because I preach and she translates. कारण की मी उपदेश करतो ती भाषांतर करते. So in some way we are spending quality time with each other. तिथे सुद्धा आम्ही एकत्रच असतो. असं काही नसतं की ते बोलतायत आणि मी खाली बसली का मी बोलते आणि हे खाली बसले. तिथे इथेही आम्ही एकत्रच आहे. That's why. म्हणून even coming to church. चर्चला येणं सुद्धा. You have to see as a family you have to come to one church. चर्च ला येताना सुद्धा परिवार या नात्यानं कुठलं तरी एक चर्च असेल ना त्या एका चर्चला जा. At least there going together to church itself is building a relationship. आणि चर्चला एकत्र जाणं त्याच्या सुद्धा आपलं नातं विकसित होतं. तर सगळ्यांनी असं वेगवेगळं चर्च धरू नका. एका चर्चला जा.
Otherwise, the husband goes to one church, the wife goes to another church. नाहीतर नवरा जातो दुसऱ्या चर्चला, बायको जाते दुसऱ्या चर्चला. As it is, we are trying to bring both of them together. एक तर नवरा बायकोला आपण एकत्र आणायच्या प्रयत्नात आहे. And here, we don't find that time. आणि रविवारी सुद्धा मते वेगवेगळे चर्चला जातात, तिथेही वेळ नाही मिळत. You travel together to church. मग चर्चला कसं, एकाच चर्चला दोघं जातात, मुलं जातात म्हटल्यावर आपण एकत्र प्रवास करतो. And sitting together in church. आणि चर्च मध्ये येऊन पण एकत्र बसतो. That's a beautiful thing. किती छान ना, किती सुंदर. Sometimes you can just hold hands and say, see what pastor is. आणि कधी कधी मग उपदेश चालू असताना असं होतं, मी बघते बऱ्याच वेळेवर का या बाजूला असं असं करत असतो ना. See, and so that is building and strengthening your relationship. आणि त्यातनं नातं जरा बलवान होतं. इथे या बाजूला असे असतात खूप जसे सुन थोडा. See, what I'm saying is, मला जे म्हणायचं आहे ते, people crave for one hour of togetherness. लोकांना एक तास एकत्र एवढा हवा असतो. And here, आणि इथे God is giving you a golden opportunity to sit together for one hour and be together. देव तुम्हाला सुवर्ण संधी देत आहे शनिवार रविवार सोमवार एकत्र येऊन एकत्र एक तास बसणं. And still we see husband is that side, wife is that side. आणि तरी कधी कधी आपण बघतो चर्च मध्ये नवरा तिकडे आणि बायको इकडे. See? असं. And God is saying, and they want to, I have given you an opportunity to sit together for one hour. अरे संधी दिली आहे एक तासभर जरा एकत्र बसा. Use your wisdom. जरा ज्ञान वापरा, डोकं वापरा. Sit together. एकत्र बसा की. Okay, if you don't find chairs, it's okay. हां, खुर्ची वगैरे सापडली नाही तर मी म्हणेन ठीक आहे तो तिथे ती इथे वगैरे. पण असंही होत नाही बरं का, तशी सापडते खुर्ची आपल्याकडे. You know, when we go in the flight, आपण जेव्हा विमानात जातो, आम्ही विमानात जातो. If the wife gets another seat, this fellow will fight and see that his wife next to him. समजा नवरा बायकोला वेगवेगळी सीट मिळाली तर नवरा किंवा बायको कोणीतरी भांडून त्यांच्याकडनं एकत्र सीट घेतात, आम्हाला एकत्र बसवा, आम्ही नवरा बायको आहे. Even in the church, at times you should say, please, will you sit the other side, let my wife sit here. तसं चर्च मध्ये पण जरा आदवीनं सांगायचं एकमेकांना की एक्सक्यूज मी, ही माझी बायको आहे, जरा आम्हाला एकत्र बसू द्याल का. ब्रदर तुम्ही तिथं बसा ना. Amen. ब्रदर तरी कशाला नाही म्हणतील, ब्रदरला माहित आहे हे नवरा बायको आहे, पण नाही विचारणार कोण, इज्जती कमी होतात ना. Pray together. एकत्र प्रार्थना. That also quality time you get. ती पण चांगली वेळच मिळत आहे ना. If every morning you say we will both sit together and pray, what a beautiful relationship will be built. रोज सकाळी जर तुम्ही ठरवलं की आपण एकत्र बसून प्रार्थना करायची तर किती सुंदर ते नातं होईल. Sitting together for breakfast. मग ब्रेकफास्ट करायला एकत्र बसायचं. Sitting together for lunch. दुपारच्या जेवणाला जो घरात आता sitting together for evening food. रात्रीच्या जेवणाला एकत्र बसणं. Or attending some marriage party. किंवा एखाद्या लग्नाला एकत्र जाणं, लग्नाची मेजवानी आहे, पार्टी आहे, दोघांनी एकत्र जाणं. That time she likes to dress up well. आणि लग्नाला वगैरे पार्टीला जायचं म्हटलं की तिला मग कपडे छान वगैरे घालायला. And then you have an opportunity to appreciate her. मग तुला पण संधी मिळणार तिचं कौतुक करायला, किती छान दिसतीस आज तू. See, somewhere you have to use that appreciation. कुठेतरी ते कौतुक वापरायचं ना. When she is in the home clothes, where how you will appreciate her. घरच्या कपड्यांमध्ये तू काय तिचं कौतुक, शाल उनेसल्यावरच कौतुक होई ना, घरच्या पॅन्टीत तू काय कौतुक करणार आहे तिचं. Somebody invites you home. समजा घरी तुम्हाला कोणी बोलवलं, go together. एकत्र जा की. Sometimes I find some husbands, they have gone alone for vacation to Bangkok. अगो बाई हो का. I asked one fellow, one lady. तेही बँकॉक. No, he has gone to Bangkok. नवरा एकटा with his friends. बँकॉकला मित्रांसोबत सुट्टीवर गेलाय. And that's why the marriage is weakened. म्हणून तुमचं लग्न अशक्त पडतं मग. एकत्र जा ना. I mean, you tell me to go with a friend, I will never go. तुम्ही मला मित्रासोबत जायला सांगितलं ना, मला तर कधी जायला होणार नाही. No, I'll say I'll take my wife with me. आम्ही म्हणेन मी तर माझ्या बायकोलाच घेऊन जाईन बाबा. I don't know about you, but that's what I am. मला तुमचं माहित नाही पण मी असाच आहे, मी तर असंच म्हणतो मी बायकोला घेऊन फिरेन बाबा. I will not go with friends. मी नाही मित्रांसोबत वगैरे जात. शांतता. Now some people, silence is golden at times. Some people don't have this privilege. काही लोकांना हे सौभाग्य नसतं. And so you have to then involve into something where both can be together. मग आता काहीतरी असं काढायचं शोधून की ज्या दोघांना एकत्र बसता राहता येईल. समटाइम्स यू नीड टू फाइंड आउट वन ऑब्जेक्टिव्ह वर्क इन द चर्च वेअर बोथ हस्बंड अँड वाइफ विल बी इन्वॉल्वड. कधी कधी चर्च मध्ये पण असं काहीतरी काम तुम्ही शोधून काढा की जिथे नवरा बायकोला एकत्र काम करता येईल. यूज युअर विजडम. थोडं वापरा, हे नुसतं टोपी घालायला नाहीये, थोडं वापरायचं. समवेअर यू कॅन बी टुगेदर. कुठेतरी एकत्र मला तिच्याबरोबर, तिला त्याच्याबरोबर
बसता येईल, करता येईल काम असं मुद्दामून डोकं लढवून शोधतात. समटाइम्स सम पीपल डोंट इवन नो their likes and the dislikes of their spouse. पण कधी कधी काही नवरा बायकोन मध्ये मी बघतो की त्यांना एकमेकांची आवड निवड काही माहिती नसतं. When you are together, you learn about one another. पण एकत्र असताना तुम्ही एकमेकांविषयी शिकून घ्या ना की तिला काय आवडतं, तुला काय आवडतं. Get together, join some marriage counseling in the church or some prayer counseling of the church. काहीतरी चर्च मध्ये एकत्र करा, चर्च मध्ये नवविवाही जोडप्यांना काहीतरी सल्ला एकत्र द्या, नाहीतर जे लग्न करणार आहेत त्यांना सल्ला एकत्र द्या. The wife will be so happy, my husband is next to me. बायकोला किती आनंद होईल की माझा नवरा माझ्या सोबतच आहे बघा. And he is very happy because he is next to her, but he is also doing some work in the church. त्यालाही आनंद होईल की माझी बायको माझ्या शेजारीच आहे आणि दोघं मिळून आम्ही हा सल्ला आणि आम्ही चर्च मध्ये काम करतोय. That itself cuts many of the differences of loneliness. त्यातूनच एकटेपणाचे अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, समस्या सुटतात. Amen. नाही तर लग्न करून पण एकटं वाटतंय ते आणि कसं. Or then just sit together one evening. नाही तर एखाद्या संध्याकाळी एकत्र बसा. Flip through your old photos. जरा जुने फोटो एकमेकांचे बघायचे. Old albums. जुने अल्बम काढायचे. And then enjoy. आणि मजा करायची. लग्नाच्या वेळी तिने आपल्याला खूप त्रास दिला होता. लग्नानंतर आपण बोलू शकतो ना अगदी फ्रीली की ये मासीने बडी तकलीफ दिली तिथे रे. Amen. But don't fight. तेरी आंटी भी कम नहीं थी, बीच बीच में बार बार आ रही थी. So don't fight, but enjoy. पण मजा करा. Or you just put on the CD and just see the old marriage photo. नाही तर सीडी लावा. Ceremony or whatever. असेल ना तुमच्या लग्नाची सीडी वगैरे असेलच ना. ती बघा लग्न कसं झालं आपलं. Or you know, my time we used to see Jesus of Nazareth together. आमच्या काळात आम्ही जीसस ऑफ नॅझरेथ हा चित्रपट एकत्र बघायचो. I must have seen 100 times. 100 वेळा बघितला असेल आम्ही तो जुना जीसस ऑफ नॅझरेथ. 10 commandments. आणि 10 commandments आम्हाला ती आवड फार होती. We used to see it एकत्र बघायचो आम्ही. Amen. Amen. Because sometimes you forget the spark that you had and then once you see those CDs that एनर्जी वन्स अगेन. कारण कधी कधी काय होतं लग्नातली ती ठिणगी कुठेतरी नाहीशी होते. मग असं थोडस अल्बम बघितले काही बघितलं की ती ठिणगी परत पेटते. अटेंड सम सोशल गॅदरिंग. काही सोशल गॅदरिंगला जा, भेटी गाठी टुगेदर. अगदी समाज सोडल्यासारखं कशाला भेटा की एकत्र एकमेकात. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि महत्वाचं आहे. आणि आपलं हे किती मोठं आहे, ही कम्युनिटी किती मोठी आपली. चर्च कम्युनिटी इज व्हेरी ह्यूज. आपल्या चर्चचा समाज किती मोठा झालाय. बिकॉज वी आर सो बिझी इन आवर प्रोफेशनलिझम. पण काय झालंय, आपण आपल्या प्रोफेशनल कामात नोकरीत आज एवढे व्यस्त आहोत दॅट वी हॅव फॉरगॉटन हाऊ टू एन्जॉय लाईफ टुगेदर. की आयुष्याचा आनंद एकत्र कसा घ्यायचा ते सगळेजण विसरलेले आहेत. आमेन. विसरूनच गेलेत सगळे. अँड मेनी टाइम्स पीपल सम ऑफ द कपल्स दे स्किप फॅमिली टुगेदर. आणि कधी कधी मग काही जोडपी ना टाळमटाळ करतात एकत्र असं वेळ घालवणं वगैरे. यू गो इन फ्रंट आय विल फॉलो यू. एकत्र येणं एकत्र जाणं टाळमटाळ करतात. म्हणतात तू आधी जा मी येते मागाहून. देन यू गो होम आफ्टरवर्ड्स आय विल जॉईन यू होम. तू जा घरी मी येतो नंतर. Try as much as possible to go together, come back together. असं नाही, एकत्र जा एकत्र या. Amen. काय हरकत आहे ना. Sometimes you have to keep your work aside. कधी कधी काम बाजूला ठेवायची. When it comes to social gatherings, keep your work aside. असं आपण लोकसमुदायामध्ये एकमेकांना भेटणार आहोत, सोशल भेटणार आहोत, तर काम बाजूला ठेवायची. Your company will require you 24/7. तुझ्या कंपनीचं काय बाबा 24/7 तुला बोलवतील, ये प्रोजेक्ट कर वो प्रोजेक्ट कर. And they will not even bother if whether you divorce or not. Even after your divorce, they will say, aplo kaam complete kar. Aani tujhi company kaay parva karnar nahi, yachat tujha ghatasphot hotoy ka, gharat kaay gondhal hotoy, te mhantil tithe kaay pan hode, hamara project pura kar. तो म्हणेल घरचा प्रोजेक्ट हल्लाय सगळा. दे विल से इट इज बेटर नाव, यू आर अलोन, यू कॅन डू मच मोर नाव. मग ती कंपनी म्हणेल वा प्रोजेक्ट घरचा हल्ला बरंच झालं, आता घटस्फोट झाल्यावर तू एकटा पडशील तर तुला अजून आम्ही प्रोजेक्ट देऊ. हो का, हे असलंय अलीकडे. एन्जॉय द सोशल मोमेंट्स टुगेदर अँड अप्रिशिएट युअर स्पाउस यु नो फॉर देअर पर्सनॅलिटी, फॉर देअर कुकिंग, फॉर देअर व्हॉटएव्हर. तसं सोशल गॅदरिंग पण जे असतं त्याचा आनंद घ्या, एकमेकांचं कौतुक करा, स्वयंपाक म्हणा, एकमेकांचं राहणीमान म्हणा, दिसणं म्हणा. अनलिश एट टाइम्स सम हिडन टॅलेंट्स दॅट यू हॅव. आणि कधी कधी तुमच्यात लपलेल्या काही कला असतात त्या पण सांगा ना एकमेकांना. बोथ ऑफ यू मस्ट बी हॅव्हिंग सम हिडन टॅलेंट. दोघांमध्ये काहीतरी लपलेल्या कला आणि टॅलेंट असतीलच. आमेन. त्या सांगा एकमेकांना. बिकॉज ऑफ द सोसायटल प्रेशर many of our talents are hidden. पण समाजाच्या दबावामुळे ना आपल्यातल्या अनेकांच्या कला सगळ्या लपून गेलेल्या आहेत. Like I have a talent to draw. जसं
माझ्यामध्ये कला आहे, मी चांगला कलाकार आहे, मी छान आर्टिस्ट, मी छान आर्टिस्ट आहे, मी चित्र फार छान काढतो. सो देयर आर टाइम्स आय फील आय शुड ड्रॉ. तर कधी कधी मला असं येतं मनात की मी काहीतरी चित्र काढावं. आर्टिस्ट आहे मी, पोर्ट्रेट पण मला छान करता येतात. माय डॉटर इज बेटर दॅन मी. पण माझी मुलगी माझ्यापेक्षा पुढे आहे, प्रश्नच येत नाही. सँड्राचा हात खूपच पुढे आहे त्याच्यात. बट यु नो आय ऑलवेज हॅड दॅट टॅलेंट. पण माझ्यामध्ये ती कला होती. आय यूज्ड टू लव्ह टू कार्व थिंग्स. मला ना असं ब्रिक्स आउट ऑफ स्टोन्स ऑफ यु नो विटा किंवा दगडांमधून खडकांमधून कोरीव काम करायला पण मला फार आवडायचं. बट दे आर ऑल हिडन बिकॉज देर आर सो मच वर्क फॉर गॉड. आता त्या सगळ्या कला लपल्यासारख्या झाल्या, कारण की प्रभूचं कामच एवढं आहे तर ते कधी करणार. बट सी द what happens is if something which is greater joy replaces the lesser joy, you forget the lesser joy. पण काय होतं, एखादा मोठा आनंद झाला ना तर त्यामध्ये आपण लहान आनंद विसरूनच जातो. Amen. तो त्या आनंदापेक्षा हा आनंद मोठा आहे. Praise God. Amen. Share things what you know, what you don't know. तुला काय माहित आहे, काय माहित नाहीये, नवरा बायको ना आपसामध्ये शेअर करा. Plan a weekend or vacation, short vacation. काहीतरी छोटी सुट्टी प्लॅन करा. वीकेंडला काहीतरी चर्चा तासांनंतर काहीतरी प्लॅन करा. I mean, you all don't have to go to Bangkok. We can go to even dinosaur garden and enjoy. आपण सगळ्यांनी बँकॉकला गेलं पाहिजे. असं काही पाठीमागे डायनोसर गार्डनला गेलं तरी चालेल. It is the most important thing is to be together. महत्त्वाचं म्हणजे काय, बाबा एकत्र राहा. Amen. मांजर आणि कुत्रे एकत्र बांधले ते एकत्र ठेवा. A small sneaky weekend somewhere little close by to Lonavala Khandala makes a lot of difference and improvement in family relationship. Weekend ला अजून एखादी जास्त सुट्टी आली शुक्रवारची वगैरे तर कुठेतरी जा गाडीतनं लोणावळा खंडाळा म्हणा, मजा येते जरा, फार बरं वाटतं. People will think, oh, going together what? How will it develop relationship? It will, because it affects your mind. लोक म्हणतात ना त्यात काय एकत्र जायचं, एकत्र जाऊन असं काय, अरे एकत्र जाऊनच ते नातं विकसित होणार आहे. Fifth point. पाचवा मुद्दा. Help her with the daily chores. आणि रोजची जी कामं असतात ना त्यात तिला मदत करा. Nothing is more potent in showing love than helping your spouse with a daily task. आपली जी बायको आहे तिला रोजच्या कामांमध्ये किंवा एकमेकांना रोजच्या कामांमध्ये मदत करा. Little bit. थोडीशी मदत. Picking up a few things on the way, at least on the way to the other room. म्हणजे या खोलीतनं त्या खोलीत जाताना एखादा कचरा खाली पडलेला दिसला. बाजीरावांनी उचलायला हरकत नाही. यू डोंट हॅव टू पर्पजफुली गो देअर, बट ऍटलीस्ट ऑन द वे यू कॅन पिक अप थिंग्स. म्हणजे आम्ही असं म्हणत नाहीये की मुद्दामून जाऊन उचला आणि कचरा पेटीत टाका, पण बाजीराव जातच होते ना, तर उचलून टाका. यू वोंट बिलीव्ह, तुमचा विश्वास नाही बसणार. फ्रॉम मॅरेज अप टू नाव, लग्न झाल्यापासून आतापर्यंत, आय हॅव नेव्हर आस्क्ड माय वाईफ टू गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. कधीच नाही की मला पाण्याचा ग्लास दे. I used to always feel like she is a person, why I have to put that burden on her. आणि मला नेहमी असं वाटायचं की ती पण एक माणूस आहे ना, तिच्यावर काय ही सगळी ओझी टाकायची. She's doing other works. बाकीची कामं पण ती करते ना. Some of the men, the wife is busy kneading the dough and he says, पाणी आणरे अगं, पाणी आण लवकर. उठा, पाय तुटलेत का? And poor thing. मी मळते इकडे. Poor thing, she washes her hand and then wipes it and fills the water and gets it. That's what he's sitting. कणिक मळतीये, हात सगळे भरलेले आणि तो तिथून टीव्ही बघून पाणी दे. अच्छा, सी आय मीन आय डोंट अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. मला ते लॉजिकच कळत नाही. आय हॅव नेव्हर आस्क्ड माय वाईफ टू गेट अ ग्लास ऑफ वॉटर. मी कधी माझ्या बायकोला म्हटलो नाहीये की मला पाण्याचा ग्लास भरून दे. उलट कधी कधी मी म्हणते, पास्टर मागा, तुमचा हक्क आहे. बिकॉज शी स्टार्टेड टेलिंग मी, आय somehow started saying okay, give me water. म्हणजे मीच कधी कधी पास्टरना म्हणते हक्काने मागा, हे असं परक परक वाटतं, तुम्ही हक्काने मागा माझ्याकडे, हक्काने मला मागा की जयशी पाणी दे. मग तेव्हा वाजता जरा मागतात. अदरवाइज व्हेन वी गॉट मॅरिड आय यूज्ड टू प्रिपेअर मॉर्निंग टी अँड गिव्ह हर. हो, नाहीतर लग्न झालं तेव्हा तर कितीतरी वर्ष सकाळचा चहा तेच करायचे. आता नाही करत. बोथ ऑफ अस. Now I don't do. आता नाही करत. Because I felt like she is thinking what is happening to him. कारण की मला असं की तिला असं वाटत असेल की ह्यांना काय झालं. I mean, doing all this. हे असं एवढं का करतायत. But you know Kenneth Hagin? पण केनेथ हेगन ना देवाचे सेवक. Whenever he used to come back home from ministry. जेव्हा केव्हा सेवा करून घरी यायचे. He used to wash all the dishes. सगळी भांडी घासायचे. No, she used to wash the dishes, he used to dry it up. त्या भांडी घासायच्या आणि ते भांडी पुसून ठेवायचे. आपल्याकडे पुरुष. He used to do who? Kenneth Hagin, I'm saying. Kenneth Hagin. केनेथ हेगन जो सांगतोय एवढे महान सेवक. He used to do that. करायचे. The whole atmosphere
in the home changes. घरातलं वातावरण बदलतं ना बेटा. There is only love in that house. फक्त प्रेम 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 त्या घरात. Only love circulating in that whole house. त्या घरात फक्त प्रेम. The devil has no chance to enter that house. सैतानाला संधीच मिळत नाही त्या घरात घुसायला. Because this gesture of yours will equal love and respect in a marriage for a woman. कारण की बायकोला तुम्ही विवाहामध्ये हे जे प्रेम आणि आदर द्याल ते त्यात ते नातं एवढं फुलेल. इफ यू डू समथिंग दॅट यू आर नॉट ऑर्डेन्ड टू डू अँड इफ यू डू इट दॅट इज मोर अप्रिशिएटिव्ह फॉर अ वुमन. असं काहीतरी जर तुम्ही केलं की जे करायला ऍक्च्युली तुम्ही नेमलेले नाही आहात त्या कामासाठी पण तरी तुम्ही केलं तर मग काय किती सुंदर सोन्याहून पिवळं. बिकॉज अ मॅन्स वर्क इज नॉट इन द किचन. कारण पुरुषांचं काम किचन मध्ये नसतं. बट इफ ही डज दॅट पण जर पुरुषाने तरी स्वयंपाकघरात काम केलं द वुमन हॅज टू रिस्पेक्ट हिम तर बायकोनं त्याचा आदर केलाच पाहिजे. आमेन. हो की नाही. अँड मोर ओव्हर द लॉर्ड विल बी मोर इझियर अँड लाइटर. आणि ओझ सुद्धा मग वाटलं जातं ना ओझ हलकं होतं ना एकमेकांना मदत करून. वन इंडियन गर्ल हू हॅड सेटल्ड इन युरोप. एक भारतीय मुलगी युरोपमध्ये सेटल झाली फ्रॉम चाइल्डहुड बालपणापासून. शी केम टू इंडिया आणि मग ती एकदा भारतात आली. अँड व्हॉट शी सॉ इन इंडिया शॉक्ड हर. भारतात तिने जे काही बघितलं ते बघून तिला धक्का बसला. शी सेड ती म्हणाली आय ऑब्झर्व दॅट इंडियन फेलोज आर spoiled by their parents. मी बघितलं की भारतीय मुलं आई बापानी बिघडवलेली मुलं आहेत. When it comes to household work. घरच्या कामांमध्ये मी म्हणे बघते की भारतीय मुलं बिघडलेली मुलं आहेत. And she said. आणि म्हणाली. They are taught early that they are going to get a wife who is going to do the cooking and cleaning like a maid. त्या मुलांना म्हणे घरामध्ये आई वडील असं शिकवतात की तुझं लग्न लवकर होणार आहे आणि मग काय ती सगळं करणार आहे म्हणजे मोलकरीण आल्यासारखी ती सून येते. And most Indian girls unfortunately also get brainwashed with that kind of thinking. आणि मग जास्तीत जास्त भारतीय मुली सुद्धा त्या पद्धतीच्या विचारधारेमध्ये ब्रेनवॉश होतात. That I am raised up. की आमचं संगोपनच असं झालंय टू डू ऑल दिस अँड द मॅन इज रेज्ड अप टू सिट अँड एन्जॉय लाईफ. की रांधा वाडा उष्टी काढा आमचं काम आणि पुरुषांचं मजा करायचं काम. सो शी सेड इन युरोप इट वॉज नॉट लाईक दॅट. तर ती म्हणाली युरोप मध्ये असं नाहीये. मेन ऑल्सो डू इक्वल काइंड ऑफ जॉब लाईक अ वुमन. पुरुष सुद्धा बायकांनी एवढंच घरात काम करतात. यस. इन यूएस यू वोंट बिलीव मोस्ट ऑफ द वर्क द कपल डू ऍट होम. अमेरिकेत तुमचा विश्वास बसणार नाही जोडपं घरातलं सगळं काम एकत्र करतात. बिकॉज कारण मेड्स अँड सर्वंट्स आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तिथे नोकर मोलकरीण आणणंच फार महाग आहे. सो दे ऑल डू इट पर्सनली ऍट होम. तर स्वतः सगळं काम करतात म्हणजे गाड्या धुणं काय घर साफ करणं काय गार्डनिंग काय सगळं एव्हरीथिंग दे डू. कशालाही नोकर नसतं. पेंटिंग दे विल डू ऍट होम. पेंटिंग सुद्धा स्वतः करतात घरी. Furniture fitting also they will do at home. Furniture cha fitting sudha swatah karta. They themselves will do. Swataha hatodya ghiun. Because it's very expensive. Kan tithe nokar chakar thevna far mahag hai. Nahi parvadat. Here you have one fellow carrying one bag, another fellow carrying another bag for you. One cleaning, one washing, one doing this. Itha aplyakade kiti asta na baga dharayla ek, vandi ghasayla dusra, ma kapdyala tisra, asa kiti kiti kay kay asta aplyakade. And so she said the men's hands and legs and brains have stopped functioning. Ta ti mante bharatamade purushanche haat, pay, mendu सगळं निकामी आणि इट कम्स टू हाऊसहोल्ड वर्क. घरच्या कामांचं म्हटलं तर ती म्हणते भारतामध्ये मुलांचा आणि पुरुषांचा मेंदू हात पाय सगळं निकामी आणि बधीर आहे म्हणा. सो शी सजेस्टेड टू अ फ्रेंड हू वाज गोइंग टू गेट मॅरिड टू अन इंडियन. तर तिनं आपल्या मैत्रिणीला सल्ला दिला जी एका भारतीय मुलाशी लग्न करणार होती इन इंडिया भारतात. शी सेड ती म्हणाली यू डू गेट मॅरिड लग्न कर बट मेक शुअर पण खात्री करून घे फिगर आउट बिफोर you have to do everything on your own. लग्नाआधी सगळं 100% खात्री करून घे नाहीतर तुला एकटीला सगळं करायला लागणार आहे असं. संस्कृती वेगळी पडते ना. So if men also and biblically we need to see. आणि बायबल मधून आपण बघायचं. मी काय त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला शिकवणार नाही. ह्याच्यात काय लिहिलंय ते करा. Amen. Amen. To an extent if a man आणि ह्याच्यात काय लिहिलंय काही build strong relationship. काही प्रमाणामध्ये पुरुषांनी घरकामात मदत केली तर काय हरकत नाही. तुझी बायको नोकरीला जाऊन पगार आणते ना. Amen. गरज पडली तर ती नोकरी करून पगार एक्स्ट्राचा आणतीये ना. मग तुम्ही दोन भांडी धुतली किंवा घरचं थोडं काम केलं तर कसल्या इज्जती कमी झाल्या. Amen. दोघं एकमेकांना मदत. And moreover she doesn't force any man to do the work. आणि ती काय बळजबरी थोडं करत आहे की तू करच करच करच. She doesn't expect also. तिची अपेक्षा पण नसते. But sometimes you can do it. कधी कधी out of love. प्रेमापायी करा की काय. Amen. How to show respect to a man?
आता पुरुषांना नवऱ्याला आदर कसा दाखवायचा? आय हॅवंट गॉट मच टाइम, फारसा वेळ नाही माझ्याकडे. फर्स्ट पॉइंट, पहिला मुद्दा, आस्क हिज ओपिनियन, त्यांचं मत विचारायचं नवऱ्याचं. बी इट अ मॅन ऑर अ वुमन, इट इज एसेन्शियल दॅट यू आस्क हिज ओपिनियन. आणि लग्नामध्ये नवरा असो बायको असो, एकमेकांची मतं विचारा की तुला काय वाटतं. मोस्ट मेन रिस्पेक्ट फॉर मोस्ट मेन फॉर मोस्ट मेन रिस्पेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जास्तीत जास्त नवऱ्यांना, पुरुषांना बेसिकली आदर फार महत्त्वाचा वाटतो. दे हॅव मोर इम्पॉर्टन्स टू रिस्पेक्ट दॅन लव्ह. प्रेमापेक्षा जास्त महत्त्व पुरुष किंवा नवरा आदराला देतात. अ मॅन फील्स व्हॅल्यूड अँड रिस्पेक्टेड व्हेन हिज थॉट्स आर व्हॅल्युएबल टू द वुमन. जेव्हा त्याचे विचार स्त्रीसाठी मोलवान असतात तेव्हा मग त्या पुरुषाला असं वाटतं की मीही तिला मोलवान आहे. दॅट्स वाय वाईव्स शुड नेव्हर मेक ऑल द डिसिशन्स विथ देअर किड्स and the house on their own without informing the man. आणि म्हणून बायकांनी एक लक्षात ठेवा, काही जे निर्णय घ्यायचे असतील ते स्वतः मुलांसोबत करून मोकळ्या नका हो, नवऱ्याला पण त्याच्यात इन्वॉल्व करा. Ask his opinion. त्याचंही मत विचारा, नाही तर घेतलं मुलांना आपसातच ठरवलं आणि करून मोकळे झाले असं नाही, त्यालाही सांगा. Because he is the head of the house. घर प्रमुख आहे तो. He is the head of the house. घर प्रमुख आहे ना नवरा. God told Abraham he is the man who is going to take care of the whole family. देव अब्राहमाला म्हणाला की तो असा पुरुष असणार आहे की जो परिवाराला सांभाळणार आहे. Even if he agrees with your thoughts. आणि जरी तुझ्या विचारांशी त्याचं सहमत झालं. The fact that very fact that you asked him shows that you respect him and value his decision. आणि ती वास्तविकता की तू त्याला विचारलं आणि त्याच्या निर्णयाला तू आदर दिला ते खूप महत्त्वाचं. बिकॉज ही फील्स लाइक एन इंटिग्रल पार्ट ऑफ दॅट फॅमिली. कारण त्याला असं वाटतं ना की मी परिवाराचा किती महत्त्वाचा भाग आहे, घटक आहे, सदस्य आहे, आणि मलाच विचारलं नाही, मुलांना सांगितलं आणि करून टाकलं. दॅट्स व्हाय व्हेन माय वाइफ अँड हर डॉटर दे मेक सम डिसिजन शी ऑलवेज सेज कम लेट्स टॉक टू डॅडी. आणि म्हणून मी आणि सँड्रा जर काही निर्णय घेत असू ना तर मी पहिलं सँड्राला म्हणते लेट्स गो टू डॅडी, विल टॉक टू हिम. आपण जाऊ डॅडीकडे. यू फील व्हॅल्यूड, असं वाटतं ना. यू फील रिस्पेक्टेड, यू आदर मिळतो ना. एक्सेप्टेड, आदर मिळतो, कळतं की ती आदर देते आपल्याला, ती स्वीकारते आपल्याला. जस्ट डोंट डू इट बिकॉज इट इज राईट. आणि बरोबर आहे, त्यात काय त्यांना त्यात काय जाऊन विचारायचं आहे, आपण करतो ते बरोबरच आहे, चल तू आणि मी करून टाकू असं नाही. नो, असं नाही करायचं. आमेन. बरोबर जरी असलं तरी त्यांना सांगा, त्यांचं मत घ्या, काय हरकत आहे. बिकॉज taking opinion or suggestion or informing them will build a very strong relationship. कारण त्याचं मत घेणं, त्याचा सल्ला घेणं किंवा त्याला सांगणं यातनं खूप छान नातं विकसित होतं. नवऱ्याला न सांगून करू नका. Do nothing without informing him. नवऱ्याला न सांगून काहीच करू नका. Even you are buying a saree, you are buying something, just at least inform him I am buying this. काही विकत घेताय ते पण नवऱ्याला सांगून घ्या, म्हणजे परवानगी मागताय असं नाही पण सांगा तरी त्याला मी असं असं करतेय. And when there is a conflict of views or opinions, आणि मतांमध्ये काही समजा मतभेद झाला, respect the differences also. आदरपूर्ण रीतीने मतभेद सुद्धा स्वीकारा की ह्याच्यात तिचं आणि माझं पटत नाही तर ती करते आणि मी माझं. डोंट बी लिटल हिज थॉट्स. त्याच्यामध्ये त्याच्या विचारांना कमी लेखायची गरज नाही. आमेन. असतात काही गोष्टी की ज्याच्यामध्ये मतभेद होतात आणि नाही जमत. Because sometimes a woman sees things emotionally, a man sees things in a different sensible way. कधी कधी बायका भावूक रीतीने गोष्टींकडे बघतात आणि पुरुष वेगळ्या रीतीने बघतात. He may see it relationally also. आणि नात्यांना धरून सुद्धा कदाचित तो नवरा बघत असेल. So you need to compliment one another with the respective gifts that each one has been gifted with. तर एकमेकांना साथ द्या, एकमेकांकडे जे काही कला आहे, जे काही दान देणगी देवाने जे काही दिलेलं आहे ते लक्षात घेऊन एकमेकांना साथ द्या. See, let not the giftings clash, let the giftings complement for that home. तुला असलेल्या कला आणि दान आणि त्याला असलेल्या कला आणि दान त्यातनं आणि वेगळी भांडणं सुरू करू नका. त्यात पण एकमेकांना साथ द्या. That's why as soon as you get married, पण ज्या क्षणाला तुम्ही लग्न कराल ना, you need to spend time in studying that person. त्या व्यक्तीचा अभ्यास करण्यात थोडा वेळ घालवायला तर पाहिजेच. What your husband likes, what your husband dislikes. की तुझ्या नवऱ्याला काय आवडतं, काय आवडत नाही. What to accept, what to avoid. काय स्वीकारायचं, काय टाळायचं हे शिकायचं. And that makes things easier when you want to plan something together. आणि त्यातनं गोष्टी सोप्या होतात ना. एकत्र जर काही योजना करायची असेल तर मग गोष्टी सोप्या होतात. कारण अगोदरच माहित असतं की यांना हे असं आवडत नाही तर तिथं जायचंच नाही. Amen. And never forget to ask your spouse what they want to do. आणि कधी एकमेकांना विचारायला विसरू नका की तुला काय हवंय, तुझी काय इच्छा आहे, काय करावं. Sometimes you need to ask. कधी कधी विचारा. Even when you cook, don't say I like this food so I'll make it. स्वयंपाक करताना सुद्धा कुचकडासारखं मला आवडतं ते मी करते असं नाही. त्यांना कधी विचारा काय खायचं आज. What do you want to eat? काय खायचं आज, काय बनवू.
Whenever my wife asks me what you want me to cook for you, I say cook anything. जेव्हा केव्हा मी माझी बायको मला विचारते की काय बनवू, तेव्हा तेव्हा मी तिला म्हणतो काहीही बनवू. But then what happens, it puts a very negative thought in her, he's not interested in my cooking. पण एक नकारात्मक विचार पण येतो ना की अरे यांना इंटरेस्टच नाही का माझ्या स्वयंपाकात. So sometimes then today I said make that हो जसं आज कांदा bhaji I said make because it is rainy season, make kanda bhaji and rice and dal. हां जसं आज सकाळी मी त्यांना विचारलं दुपारी काय जेवायचं आज काय बनवू, तर आता पावसाळा सुरू झाला तर ते म्हटले भजी बनव कांद्याची आणि डाळ भात बनवला मस्त. Hey, nicely she made good chan, I enjoyed are baba kiti chan amen asa barabar vatle sagyan samor kavto. See, even if I say nicely you have made, tomorrow she will make again. ho na mhanje chan banavlay mhatle udya ti parat banvel na bas ghan hai mhatle arti banvel udya ma kai nahi bas atashi he baga divas bhar firayla mastani lagli tari ratri bhakre vajayla kashi lakshat ala ka दिवसभर फिरायला मस्त्याना लागला तरी रात्री भाजायला काशीच पाहिजे. यू कॅन हॅव युअर ओन ओपिनियन स्वतःची मतं भले ठेवा बट व्हेन ही गिव्स यू अ फीडबॅक इट्स इम्पॉर्टंट. पण फीडबॅक दिला ना की छान झालं होतं बरं का, तर ते महत्वाचं आहे. यू लिसन टू हिम अँड टेक हिज वर्ड सिरियसली आणि त्याचे शब्द तुम्ही सुद्धा गांभीर्याने घ्या. अदरवाइज ही इज स्पीकिंग अँड यू आर बिझी इन समथिंग एल्स. नाही तर नवरा बोलतोय अँड तू फोन मध्ये. नो, ही इज द हेड ऑफ द हाऊस. अरे तो घर प्रमुख आहे, बोलतोय जरा लक्ष दे की. व्हॅल्यू हिज वर्ड, किंमत कर ना त्याच्या शब्दांची. रिस्पेक्ट हिज वर्ड, आदर दे ना त्याला. ही इज अ मॅन ऑफ द हाऊस, तो घर प्रमुख आहे. Amen. तो बोलतोय त्या लक्ष दे. Listen to him. ऐक त्याचं. Maybe you didn't see certain things in a very rational way and he can see it. कदाचित काही गोष्टी तर्क लावून तुला दिसल्या नसतील पण त्याला दिसतात तर त्याचं ऐक. Because many times women get carried emotionally, he may rationalize things. बऱ्याच वेळेला बायका भाऊ खून भावत जातात पण पुरुष असं तर्कवितर्क लावून विचार करतात. Amen. Amen. Second point. दुसरा मुद्दा. Tell him what you appreciate about him. त्याला सांगा, नवऱ्याला कधी कधी सांगायचं की मला तुमच्यातलं काय आवडतं. ही गोज एव्हरी डे टू वर्क, रोज तो कामाला जातो. ही ऑल्सो डील्स विथ सम क्लायंट्स फॉर लॉंग आवर्स, आणि बरेच बरेच तास क्लायंट बरोबर असतो, मीटिंग असतात. ही ऑल्सो हॅज इश्यूज, त्यालाही काही समस्या असतील. आमेन. हे की नाही. And so you can, you know, appreciate him. तर थोडं कौतुक करायचं आपल्या नवऱ्याचं. Sometimes we don't do that. We should do that. कधी कधी बायका करत नाही कौतुक, बायकांनी पण आपल्या नवऱ्याचं कौतुक करायला पाहिजे. There are times he puts the children to bed also. कधी कधी नवरा आपल्या लहान मुलांना झोपवतो. He takes care of their studies also. अभ्यास घेतो त्यांचा. Amen. है ना? Most of the outside work he does. बाहेरचं काम बरंच उरकून घेतो. बिल भरा वगैरे वगैरे. Yes. And so if you ask how to show respect in a relationship, तर नात्यात आदर कसा दाखवायचा हे जर तुम्ही विचारलं, और व्हॉट रिस्पेक्ट लुक्स लाईक इन अ रिलेशनशिप, त्या नात्यात आदर कसा दिसतो हे जर तुम्ही विचारलं, इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट टू नो. काय अवघड नाहीये बरं का. लव अँड रिस्पेक्ट इन मॅरेज, लग्नात प्रेम आणि आदर कॅन बी एक्सप्रेस्ड इवन थ्रू द स्मॉलेस्ट गेस्चर्स. अगदी लहान लहान गोष्टींद्वारे सुद्धा आपण व्यक्त करू शकतो. स्मॉलेस्ट गेस्चर्स, अगदी लहानातली लहान गोष्ट असेल पण त्यातूनही व्यक्त होईल. आमेन. आदर आणि प्रेम. अप्रिशिएट हिम, कौतुक करा. Sometimes my wife comes home and says your message was good today. कधी कधी माझी बायको घरी गेल्यानंतर मला म्हणते अरे काय तुम्ही उपदेश दिला असा अभिषिक्त. मी कधी कधी ऑफिस मध्ये जाऊनच म्हणते त्यांना इतका असा सुंदर उपदेश दिलास तुम्ही. Tell him how hard he works, you understand. की तुम्ही समजून घेताय की तुमची मेहनत आवडतीये, दिसतीये, कळून येतीये. Tell him that his skills inspire you also. त्याला सांगा ना, कधी कधी नवऱ्याला सांगा की तुमच्यामध्ये जी निपुणता आहे ती बघून मला सुद्धा एक प्रेरणा होते की मी पण करायला पाहिजे. I also want to be like you. आणि मलाही तुमच्यासारखं बनायचंय. You know? Why not? He is very happy. मग आनंद होतो नवऱ्याला. That's why I said a man wants respect. म्हणून मी म्हटलं ना पुरुषांना आदर हवा असतो. A man also wants appreciation. पुरुषांना कौतुक हवं असतं. You lift his ego, whatever you call, little bit higher, he is very happy. थोडंसं त्यांच्या अहंपणाला खुश केलं ना की ते खुश होतात. Make him the man of the house. त्याला घरचा पुरुष बनवा. Don't make him the woman of the house. त्या तुझ्या नवऱ्याला घरची बाई नको बनू. Make him the man of the house. पुरुष बनव घरचा, नवरा आहे तुझा. Amen. Amen. Treat him as a king, he will treat you as a queen. राजासारखं वागव त्याला, तो राणीसारखं वागवेल तुला. Amen. Amen. Third point. तिसरा मुद्दा. Use a loving tone. आवाज जरा प्रेमळ असू दे. When you're thinking about how to build respect in a marriage,
लग्नामध्ये आदर कसा वाढवायचा हा विचार करताना एकमेकांच्या आवाजाची पोत थोडीशी सौम्य असली पाहिजे. इट्स नॉट जस्ट द कंटेंट ऑफ द वर्ड्स, हे फक्त शब्दांमधलं वजन नव्हे, बट हाउ दे आर सेड, विथ व्हॉट टोन दे आर, पण ते शब्द कुठल्या पट्टीत बोलले जात आहेत. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, फार महत्त्वाचं आहे. कधी कधी पट्ट्याच हाय असतात, पट्टी लो करा. सिंगिंग यू कॅन हॅव हाय पिच, म्हणजे गाताना भले तुम्ही पट्ट्या उंच करा, इथे असतातच रॉकी बिकी किती उंच गातात, पण बोलताना नाही करायचे. And be sincere. आणि प्रामाणिकतेने करायचं. A man can spot insincerity. काय पुरुषांना ना अप्रामाणिकता लगेच दिसते. Even an unloving tone, he can know it even from miles. आणि नवऱ्याला पुरुषाला जर बायको प्रेमानं बोलत नसेल ना आणि आवाज चढवून बोलत असेल ना तर अगदी मैलोन मैल तो लांब असेल तरी त्याला कळतं. A man is expressionless. कारण की पुरुषांमध्ये एकतर व्यक्त होणं, बट अ वुमन इज फुल ऑफ एक्सप्रेशन, सो अ मॅन सडनली अंडरस्टँड व्हॉट शी इज ट्राइंग टू से. पुरुषांमध्ये एकतर हावभाव कमी असतात, त्यामुळे मग बाई जेव्हा बोलते किंवा बायको जेव्हा बोलते तेव्हा लगेच त्याला कळतं कुठल्या हावभावानं आणि कुठल्या पट्टी ती बोललेली. बिकॉज कारण हर वर्ड्स आर ऑलवेज फॉलोड विथ एक्सप्रेशन, तिच्या शब्दांमागे हावभाव पण असतात ना. A man may shout but his expression will be the same. Ekada navra ordel pan tyacha cheryavarche habav tase dasa. A man will show loving gestures but his expression will be blank only. Ani ekada purush kadachit premana kai tari karat asel pan cheryavarti tech habav mhanje kai badlat nahi. It doesn't change. Badlat nahi. Sir, that's why some women don't know. Man kai baikana ma kalat nahi. Whether how his mood is. Ki swarincha mood aaj kay samjhat. But a woman can be known very easily. Pan baika aplyala patkan kaltat karan ki habav lage cheryavar distat. So when a wife speaks in a kind and loving manner to a husband, ta baiko jeva dayena changle aavazana soumya aavazana navryashi bolte, then there is no better sound for a man. Ma purushala ta to aavaz itka manjool vatto ki kay sangu. So never criticize a man, kadhi navryachi ninda karayachi nahi. Build him up, tyala vadhvaycha. Respect him in marriage, aadar dyaycha tyala lagnat. That's why Bible says, manun Bible mhanta, Christians should honor and respect all men in 1 Peter 2:17. manun pahila petra 2:17 madhe Bible mhanta ki Christian lokanni saglyach manasanna aadar dyaycha. Every human being bears the image of God, karan pratyek manava madhe devachi pratima ahe, ta apan pratyekala aadar dila paije karan pratyek manavat devachi pratima ahe. Doesn't Bible say love your neighbor as you love yourself? Bible mhanta na swatah prem karte tase shezaryavar prem kar. Neighbor means not neighbor's wife, neighbor is your wife next to you. Shezari mhanje shezaryachi bayko nahi, shezari mhanje tujhi bayko, tujhe shezari. Amen. Honor her, she should honor him. तिनं त्याचा मान करावा, त्यानं तिचा मान करावा. Amen. Amen. And Jesus in his famous story said, आणि येशू त्यांच्या प्रसिद्ध गोष्टीत बोलले, our neighbor is whatever person God has placed right in front of us. आपला शेजारी कोण, तर आपल्या समोर देवाने ज्याला आणलेला आहे तो आपला शेजारी. Amen. Amen. And the closest neighbor of yours is your spouse. आणि तुझा सगळ्यात जवळचा शेजारी तुझा नवरा किंवा तुझी बायको. Praise God. देवाला धन्यवाद. So husbands are told specifically to love their wives as Christ loved the church. तर नवऱ्यांना विशिष्टपणे सांगण्यात आलंय, ख्रिस्ताने चर्चवर जसं प्रेम केलं तसं नवऱ्यांनी बायकोवर प्रेम केलं पाहिजे स्वतःच्या. And wives are told specifically to respect their husband as the church does to Christ. आणि बायकोला विशिष्टपणे असं सांगितलेलं आहे की चर्च जसं ख्रिस्ताला आदर देत आहे त्या रीतीनं तिनं आपल्या नवऱ्याला आदर द्यावा. Amen. अधीन जावं त्याच्या. That's why म्हणून a woman will look very beautiful if you start loving her स्त्रीवर, एखाद्या स्त्रीवर आपल्या बायकोवर तुम्ही योग्य पद्धतीने प्रेम करायला लागलात ना किती सुंदर दिसायला लागते. Yes. A woman loved by husband will grow in loveliness. एखादी बायको जिच्यावरती तिचा नवरा अगदी खरोखर प्रेम करत आहे ती अगदी सुंदर दिसते, सुंदरतेने राहते. A man respected by his wife will become more respectable. आणि ज्या नवऱ्याला बायकोकडून आदर मिळतो तोही दिसूनच येतो कारण की त्याचा आदर सगळीकडे दिसतो. Fourth point. चौथा मुद्दा. Tell others about him. इतरांना त्याच्याविषयी सांगा. What you say about your husband to others has a way of getting back to him. बघा तुम्ही नवऱ्याविषयी दुसऱ्यांना काय सांगताय ती पण एक रीत आहे कारण ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. So if it is good, चांगलं बोलत असाल नवऱ्याविषयी कोणाला, feel respected by you, तर त्याला आदर वाटेल की वा माझ्याविषयी चांगलं बोल. That behind my back also she speaks well of me. की माझ्या पाठीमागे पण ती माझ्याविषयी चांगलं बोलते. Amen. Amen. Always speak highly about your husband. आणि नवऱ्याविषयी बोलताना ना नेहमी थोडस आदरपूर्ण रीतीनं त्यांना
आपण वाढवतोय अशा रीतीने बोला. बिकॉज दॅट न्यूज विल गेट बॅक टू दॅट मॅन. थोड्या नवऱ्याला लिफ्ट द्यायची, कारण की ती बातमी त्याच्या कानावर पोहोचणार आहे. अँड ही विल ऑटोमॅटिकली स्टार्ट लव्हिंग यू. आणि मग आपोआप तो तुझ्यावर प्रेम करणार. लास्ट पॉइंट, शेवटचा मुद्दा, बिलीव इन हिम. त्याच्यावर विश्वास ठेव. युअर हजबंड्स नीड युअर एनकरेजमेंट. तुझ्या नवऱ्यावर तू विश्वास ठेव. तुझ्या नवऱ्याला तुझ्या प्रोत्साहनाची गरज आहे. समटाइम्स ही फील्स वल्नरेबल ऑर अनश्युअर. कधी कधी नवऱ्याला असं वाटतं की माहित नाही, 100% खात्री नसते त्याला. इफ हिज वाइफ इज नेक्स्ट टू हिम, बायको समजा त्याच्या शेजारी आहे, अँड बिलीव्ह दॅट ही कॅन डू इट, आणि विश्वास ठेवत आहे की माझ्या नवऱ्याला हे करायला जमणार आहे. दॅट्स ऑल ही नीड्स. तर त्याला तेच हवं असतं की तिचा माझ्यावर विश्वास असावा की मला हे करता येणार. यस. Say, I know you can do it. आय म्हणायचं कधी कधी आपण बायकांनी नवऱ्याला की मला माहितीये तुम्ही हे करून घ्याल. He will feel respected. त्याला आदर वाटतो त्याच्यामध्ये. Amen. Amen. And he will do things that is impossible. आणि अशा काही गोष्टी मग नवरा करून जाईल की ज्या अशक्य गोष्टी आहेत. A man with a woman, एखादा पुरुष स्त्री सोबत, नवरा बायको सोबत, who backs him, जो तिला पाठिंबा देतो, who believes in him, जी बायको नवऱ्यावर विश्वास ठेवते, can do anything. काही होऊ शकतं त्या विवाहात इतक्या चांगल्या. दॅट मॅन कॅन डू एनिथिंग इफ द वुमन ट्रस्ट इन हिम, लव्ह्स हिम, बॅक्स हिम अँड रिस्पेक्ट्स हिम. तो नवरा काहीही करू शकतो जर त्याला माहित असेल की माझ्या बायकोचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, ती माझा आदर करते आणि तिचं माझ्यावर पूर्ण प्रेम आहे. गिव्ह युअर हजबंड ऑलवेज द बेनिफिट ऑफ द डाऊट. स्वतःच्या नवऱ्याला नेहमी संदेहाची एक जागा, बेनिफिट ऑफ द डाऊट असू दे. आमेन. So if you keep these things in mind, या गोष्टी काही मनात ठेवल्या ना, you will have a fantastic marriage. सुंदर लग्न, वा वा छान, काहीच त्रास होणार नाही. God will bless your marriage. देव तुमच्या विवाहाला आशीर्वादित करेल. Praise God. Hallelujah. Amen. Thank you, Father. धन्यवाद देव बाबा. Thank you, Jesus. God has given you the best wife. देवाने तुला अतिउत्तम बायको दिलेली आहे. God has given you the best husband. देवाने तुला अतिउत्तम नवरा दिलेला आहे. Rejoice. आनंदी रहा. Be happy. खुश रहा. God will double your blessings. देव तुमचे आशीर्वाद दुप्पट करेल. Thank you, Father. धन्यवाद जी बाप्पा, तुझे आभार, तुझे. Let's take one hymn. चला एक गीत घेऊया का. Let us worship the Lord. आणि प्रभूची आराधना करूया. योग्य केवल तू. Yes. योग्य केवल तू. योग्य केवल तू ही प्रभु मेरे मसीह यीशु. Amen. पवित्र केवल तू. पवित्र केवल तू. धन्यवाद देव बाबा, तुझे आभार. पवित्र केवल तू ही प्रभु मेरे मसीह यीशु. आदर और महिमा हो तेरी. Amen. आदर और महिमा हो तेरी. Yes, Lord. आदर और महिमा. You are a wonderful God. हो तेरी प्रभु मेरे मसीह यीशु. मेरा भरोसा है तू. Amen. मेरा भरोसा है तू. स्तुति प्रशंसा हो तेरी प्रभु मेरे मसीह यीशु. Hallelujah. Yes, he's worthy. Hallelujah.
दे बाबा तुझे थैंक यू मास्टर तुझी स्तुती येशू यू आर द प्लानर यू हैव इंस्टिट्यूटेड एवरी मैरिज यू स्टार्टेड द मैरिज सर्व योजना तू करतो विवाहाची सुरुवात तू केली विवाह प्रस्थापित तू केला Who can know marriage better than you, O God? माया विवाहाविषयीचं ज्ञान तुझ्यापेक्षा चांगलं कुणाकडे मिळणार आहे? You have established every marriage. तू विवाह स्थिर स्थापित केलं. You started it, Lord, in the garden of विवाह एदेनच्या बागेत सुरू केलंयस. Who can give us the best guidance? कोण आम्हाला उत्तम मार्गदर्शन विवाहाच्या विषयावर करणार तुझ्याशिवाय? Thank you, Lord. तुझे आभार दे बाप्पा. You wrote it down in the Bible. तू बायबल मध्ये हे सर्व लिहून ठेवलंस. And kept it for years. वर्षों वर्ष ते लिखित है. The generation after generation, if they follow your guidelines, their family will be blessed. पिढ्यान पिढ्या जर सर्वजण बायबल मधलं मार्गदर्शन अंगीकारतील आणि पाळतील तर त्यांची कुटुंब आशीर्वादित होतील. And Father, today I have spoken through your word. आणि देवाप्पा आज तुझ्या शब्दातूनच मी बोललोय. And I know. मला माहित आहे. If my people follow it. माझ्या लोकांनी जर हे सगळं Marriage shall be blessed. तर त्यांचा विवाह आशीर्वादित होईल. The relationship shall be strengthened. नातं इतकं ताकदवान They will enjoy the family life. मजा येईल पारिवारिक जीवनाची. Thank you, Father. देवाला धन्यवाद. I pray. मी प्रार्थना For all the married couples. सगळ्या विवाहित जोडप्यांसाठी आज It's a great day. आजचा दिवस महान आहे. Father, I pray for all the married couples. देवाप्पा मी सगळ्या लग्न झालेल्या जोडप्यांसाठी प्रार्थना करतो. Even those who are watching me online. आणि जे सगळे मला ऑनलाइन बघतायत त्यांच्यासाठी सुद्धा. Father. देवाप्पा. Bless these marriages. आशीर्वादित कर हे विवाह. Bless these couples. ही जोडपी आशीर्वादित कर. मखाराबा शंतुरु. Let this marriage relationship be strengthened in the name of Jesus. Hey vivahit nata yeshuncha nava shaktiman banu de. Every devil satan that may try to create problems in the married couples. Jo samasya nirman karayacha prayatna kare lagna zalelya jodpyan madhe. I bind you in the name of Jesus. La panto yeshucha navat. Devil leave these families in Jesus name. हे परिवार सोड सैताना. Leave their homes in the name of Jesus. त्यांची खरं येशूच्या नावात सोड सैताना. Leave you devil. सोड सैताना. Trying to speak negativity in the wife's mind, I bind you in Jesus name. बायकोच्या डोक्यात नकारात्मक विचार घालणारा सैतान येशूच्या नावात मी तुला बांधतो. Trying to talk to the husband's mind all the rubbish things, I bind you in the name of Jesus. नवऱ्याच्या डोक्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घालणारा सैतान येशूच्या नावात तुला मी बांधतो. Leave you devil, get behind me. Satan in the name of Jesus. येशूच्या नावात मागे हो. Leave in the name of Jesus. सोड. God is building up happy families. देव आनंदी आणि सुखी परिवार बांधत आहे. God is building up happy families. देव आनंदी परिवार उभा करत आहे. Thank you Father. धन्यवाद देव बाप्पा. Let every marriage be strengthened in the name of Jesus. प्रत्येक विवाह येशूच्या नावात ताकदवर होऊ दे. Every relationship be strengthened in the name of प्रत्येक Jesus. प्रत्येक नातं येशूंच्या नावात ताकदवर होऊ दे. There shall not be that word divorce ever spoken in a married couple's relationship. लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये कधीही घटस्फोट हा शब्द ऐकू येता कामा नये. कधी नाही, कधी नाही. येशूंच्या नावात कधी नाही. In the name of Jesus. येशूंच्या नावात तो शब्द नको. Let peace dwell in their homes. शांती त्यांच्या घरात राहो. Let unity dwell in their homes. एकी त्यांच्या घरात राहो. Let blessings come forth in their homes. आशीर्वाद त्यांच्या घरावर येवो. They should not lack in anything of our त्यांना काही कमी पडता कामा नये. Fulfill all their heart's desires. सर्व मनोकामना त्यांच्या पूर्ण कर. Let every family have bread in their homes. प्रत्येक परिवाराच्या घरात खायला भाकर असू दे. Let their waters be sure. त्यांना पाणी नक्की मिळू दे. Let every need of theirs be met in the name of Jesus. प्रत्येक गरज त्यांची येशूंच्या नावात भागू दे. Every devil सैतान who is trying to disturb the family nest परिवारांचं घरट विचलित करतो. I bind you out of their lives in Jesus name. सोड त्यांच्या घरांना आणि त्यांच्या नात्यांना येशूच्या नावात. From today आजपासून the husbands will be respected. नवऱ्याला आदर मिळणार. From today आजपासून the wives will be loved. बायकोवर प्रेम केलं जाणार.
From today, आज पास the communication will be there every day. संभाषण आणि संवाद एकमेकांमध्ये रोज होणार. Every day. रोज होणार. And the devil will never have any kind of entry in that home. आणि सैतानाला त्या घरात कधीही प्रवेश मिळणार नाही. Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू येशू. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे, माझी प्रार्थना तू ऐकलीस. In Jesus name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागितली. Amen and amen. Praise God. Amen. Please be seated. देवाला धन्यवाद. कृपया सर्वांनी खाली बसा.